नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चालू घडामोडीमधील अतिशय महत्त्वाचा घडक राजकीय घडामोडीचा आज आपण अभ्यास करणार आहोत आज आपण संपूर्ण राजकीय घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत जवळपास या राजकीय घडामोडींशी संबंधित मित्रांनो आपण एक छत्तीस क्वेश्चन जे आहे छत्तीस प्लस क्वेश्चन जे आहे ते बनवलेले आहे आणि त्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या राजकीय घडामोडी क्लिअर करा बघा याचबरोबर आपण काही नवीन बॅचेस सुरू करत आहोत राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच ज्यामध्ये आता राज्यसभेचा पॅटर्न युपीएससी प्रमाणे होत आहे त्यामुळे एन सी आर टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एन सी आर टीची बॅच आणि प्लस राज्यसेवा फाउंडेशन बॅच मध्ये सुद्धा आम्ही एन सी आर टी शिकवणार आहोत तर अशा जबरदस्त बॅच जे आहे सध्या अभ्यास मित्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे राज्यसेवा फाउंडेशन मध्ये स्टेट बोर्ड सुद्धा असणारे बघा इथे एमपीएससीची कंबाईन बॅच सुद्धा अभ्यास मित्रामार्फत लवकरच तुमच्या समोर येणार आहे यामध्ये स्टेट बोर्डचा समावेश असणारे बघा स्पेशल एन सी आर टी बॅच स्पेशल स्टेट बोर्ड बॅच अशा आपल्याला बॅचेस बघायला मिळणार आहे आणि सगळं तुम्हाला कुठं बघायला मिळेल तर अभ्यास जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि विकत घेता येतील बघा इथं जर बघितलं तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे हे जॉईन करा कारण तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन इथं मिळेल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा सगळ्यांच्या लिंक ज्या आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या अभ्यासाच्या आप सुंदर प्रवासाला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला बघा आता इथून पुढं एक ते दोन लेक्चर जे आहे अजून ठीक आहे तर ते राजकीय घडामोडीवरील प्रश्नांशी संबंधित असतील तर खालील विधानांचा अभ्यास करा लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला नारी वंदन विधेयक असं नाव देण्यात आलेलं आहे या विधेयकासाठी संविधानामध्ये एकशे सहावी घटनादुरुस्ती आणि एकशे अठ्ठावीस सहावी घटनादुरुस्ती विधेयक मांडलेले आहे हे विधेयक दोन हजार चोवीस सालापासून लागू होणार आहे आणि संसदेच्या इमारतीमध्ये सादर होणारे हे पहिलेच विधेयक आहे आता इथं एक महत्वाची गोष्ट आहे मी द अगदी फॉन्टपासून सर्व गोष्टींपर्यंत आयोगाचं जसं सिस्टम असतं तसं आपण मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्हाला वाटावं की आपण आयोगाचेच प्रश्न सोडवत आहोत ठीक आहे बघा इथं इथं जर आपण बघितलं लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये आता पूर्ण आपण अभ्यास करणार आहोत सखोल अभ्यास करणार आहोत बघा इथं महिलांच्या आरक्षणाचा विषय चालू आहे महिलांना महिलांना आरक्षण दिलं जाणार आहे कुठं तर ते सगळं जाणून घेऊया बघा एकोणीसशे शहाण्णव मध्ये महिलांना आरक्षण देणारं पहिलं विधेयक जे ते संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि संसदेच्या लोकसभामध्ये कुठं लोकसभामध्ये आणि राज्याच्या विधानसभामध्ये विधानसभा मध्ये या दोन ठिकाणी महिलांना आरक्षण देण्यासंबंधीचं पहिलं विधेयक कधी मांडण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यावेळी एच डी देवेगौडा नावाचं सरकार होतं ठीक आहे तर हे एच डी देवेगौडा पंतप्रधान होते त्यानंतर जर बघितलं तर एकोणीसशे अठ्याण्णव दोन हजार तीन या कालावधीमध्ये चार वेळा अशी विधेयकं मांडण्यात आली परंतु दरवेळी विधेयक काय व्हायचं कुठंतरी फेल व्हायचं दोन हजार आठ साली असं विधेयक मांडण्यात आलं ते राज्यसभेमध्ये संमत झालं परंतु लोकसभेची त्याला मंजूर मंजुरी मिळाली नाही तर असं विधेयक दोन हजार आठ मध्ये सुद्धा मांडण्यात आलं होतं यानंतर जर बघितलं तर, तर आता हे विधेयक जे आहे तर ते मांडण्यात आलं होतं मित्रांनो आपण जर बघितलं तर, तर दोन हजार तेवीस वर्षामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम नावाचं एक विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं आता ऍक्च्युली हे जे नाव आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधेयक होतं ज्यामध्ये महिलांना आरक्षण मिळणार होतं ठीक आहे महिलांना किती तेहतीस टक्के आरक्षण मिळणार होतं पुढं लोकसभेमध्ये आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये किती आरक्षण तेहतीस टक्के तर त्याला नाव नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा वंदन कायदा असं नाव कोण दिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं एक बघा अठरा सप्टेंबर रोजी असं एखादं विधेयक मांडायचं आहे याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली एकोणावीस सप्टेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत Uh, मांडण्यात आलं वीस सप्टेंबरला ते मंजूर झालं एकवीस सप्टेंबरला राज्यसभेत ते विधेयक मांडण्यात आलं आणि अठ्ठावीस सप्टेंबरला राष्ट्रपतीची त्याला संमती मिळाली मग आता एखाद्या विधेयकाला किंवा एखाद्या अधिनियमला जर संमती मिळाली तर त्याचा काय बनतो ऍक्ट म्हणजेच कायदा तर तो मग अठ्ठावीस सप्टेंबरला काय झाला कायदा झालेला आहे बघा आता पुढे जाऊया यासाठी एकशे अठ्ठावीसावं दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आणि ही मंजूर झाल्यानंतर संविधानामध्ये एकशे सहावी घटना दुरुस्ती झाली आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की एकशे अठ्ठावीस वेळा घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पण सक्सेसफुल फक्त एकशे सहा वेळा इथं झालेला आपल्याला बघायला मिळतो यानंतर जर बघितलं तर संसदेच्या हे विधेयक मांडण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं ठीक आहे विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं संसदेच्या नवीन बिल्डिंग जे आहे तर त्यामध्ये सादर होणारे पहिलेच विधेयक आहे याला मोदींनी नारी वंदना अधिनियम असं नाव दिलं होतं हे पुदुचेरी आणि जम्मू काश्मीरला हे विधेयक लागू नसेल ठीक आहे तिथल्या ज्या काही विधानसभा आहे तर त्यासाठी हे विधेयक लागू नसेल दिल्लीला असेल पण या दोघांना नसेल आणि दोन हजार सव्वीस नंतर जे काही डिलिमिटेशन होणारे म्हणजे सिंपल आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मतदारसंघाची जी काही पुनर्रचना आहे आपल्याकडं लोकसभेची जागा वाढवल्या जाणारे राज्यसभेच्या जागा वाढवल्या जाणार आहे आणि मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार आहे तर त्यानंतर हे विधेयक खऱ्या अर्थाने लागू होईल असं या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे यानंतर बघा लोकसभेमध्ये चारशे पंचाळीस जणांनी याच्या बाजूने मतदान केलं तर दोन जणांनी विरोध केला आता दोन जण विरोध करणार कोण होते तर आय एम पार्टीची जी काही असुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील हे जे दोन खासदार यांनी याला विरोध केला ठीक आहे आणि राज्यसभेमध्ये कोणीच विरोध केला नाही दोनशे पंधरा जण जे हजार होते त्या सगळ्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळतं मग आता काही गोष्टी आपण जाणून घेऊया या विधेयकाशी संबंधित तर बघा पहिली जी महिलांच्या आरक्षणाशी संबंधित पहिली जी काही आपण म्हणूया लोकसभा झाली होती लोकसभेची निवडणूक झाली होती त्यामध्ये फक्त पाच टक्के महिला होत्या सध्याच्या लोकसभेमध्ये पंधरा टक्के महिला आहे आणि राज्यसभेमध्ये तेरा टक्के महिला आहे सगळ्यात जास्त कोणत्या पक्षाच्या महिला आपल्याला बघायला मिळतात तर बी जे डी बीजू जनता दल हा जो पक्ष आहे याच्या सगळ्यात जास्त बेचाळीस टक्के महिला आमदार खासदार आहे नंतर आहे टी एम सी तृणमूल काँग्रेस आणि नंतर आहे वाय एस आर काँग्रेस पक्ष ठीक आहे तर हे पक्ष आपल्याला ठेवायचे पहिले तीन सगळ्यात कमी जागा जर आपण बघितल्या तर एक टक्का जागा हिमाचल प्रदेशच्या आहे आणि हिमाचल प्रदेशचे आपण म्हणूया खासदारांचा विषय सोडला आमदारांचा विषय बघितलं आमदारांविषयी बघूया तर नऊ टक्के आपल्याला सरासरी महिलांचं प्रमाण विधानसभेत बघायला मिळतं आपल्या राज्यातील सगळ्यात जास्त महिला आमदार आहे छत्तीसगडमधल्या सगळ्यात कमी आहे हिमाचल प्रदेशमधल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आठ टक्के महिला आमदार आहे महाराष्ट्रातील महिला आमदारांची संख्या पंचवीस आणि खासदारांची संख्या बारा आहे आता अजून एक वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगतो नागालँड मध्ये तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो तर नागालँड मध्ये यावर्षी ज्या काही निवडणुका झाल्या म्हणजे या वर्षी म्हणजे मी दोन हजार तेवीस बोलतोय तुम्हाला तर ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रथमतः दोन महिला निवडून आल्या त्यांचं नाव आहे हेकानी जाकलू आणि सलहुत कृसे ठीक आहे एकानी जाकलू आणि सलहूत कृसे असं त्या दोघींचं नाव आहे आणि सलहूत कृसे या नागालँडच्या मिनिस्टर बनणाऱ्या पहिल्या महिला आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये महिलांचं जे काही प्रतिनिधित्व जर आपण सिच्युएशन बघितली तर ही खऱ्या अर्थाने आपल्याला नागालँडच्या एक्झाम्पलवरून समजू शकते ठीक आहे मित्रांनो तर एवढ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या होत्या मग आता यावरून आपण प्रश्न सोडूया तर इथं लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये महिलांना ते टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला नारी वंदन विधेयक असं नाव देण्यात आलं बरोबर आहे या विधेयका संविधाना या विधेयकासाठी संविधानामध्ये एकशे सहावी घटनादुरुस्ती तर एकशे अठ्ठावीस घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं बरोबर आहे हे विधेयक दोन हजार चोवीस पासून लागू होईल तर दोन हजार चोवीस पासून लागू होणार नाही संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सादर होणारे हे पहिलं विधेयक आहे तरी द ड सुद्धा बरोबर आहे तर अ ब ड हे आपलं उत्तर असणार आहे कारण क इथं चुकीचं आहे तर सगळ्यांना समजलं असेल तर सगळ्यांनी थंब द्या ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा पुढील प्रश्न घेऊया समजलं का सगळ्यांना पुढील प्रश्न लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असणारं जे काही पहिलं विधेयक मंजूर करणारं राज्य कोणता आहे किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर बघा लोक आयुक्तांच्या लोक आयुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आणणार राज्य कोणतं आहे तर त्याविषयी जाणून घेऊया चला मित्रांनो बघा तरी तो मुख्यमंत्री आणि जे काही राज्यातले मंत्री आहे तर यांना आता लोक आयुक्तांच्या कक्षेत जे आहे ते आणणारं पहिले राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र विधानसभेने तसं एक विधेयक मंजूर केलेलं आहे लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीस तर या मंजुरी जी आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आली म्हणून आपण याचा अभ्यास करत आहोत ठीक आहे तर आता या नवीन कायद्यानुसार जे काही मुख्यमंत्री आहे आणि जे काही मंत्री आहे तर त्यांना सुद्धा लोकायुक्तांनी काय केलेलं आहे तर लोक आयुक्त त्यांना सुद्धा जर भ्रष्टाचार त्यांनी केला तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये लोक आयुक्त त्यांना शिक्षा देऊ शकतात तर आता सध्याचे महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहे तर नाव लक्षात ठेवायचं विद्यासागर कानडे हे सध्या महाराष्ट्राचे कोण आहे लोकायुक्त आहे तर हे नाव लक्षात ठेवायचं कारण यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर बघा महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्यासाठी कुणी प्रयत्न केले होते तर अण्णा हजारे यांनी प्रयत्न केले होते लोकपाल विधेयकासाठी लोकायुक्त कायद्यासाठी पहिले लोकपाल होते पिनाकी चंद्र घोष पी सी घोष म्हणून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता आपण जर बघितलं तर लोक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये कोण कोण असतं म्हणजे लोक आयुक्तांची निवड कोण ज्या समितीद्वारे केली जाते त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान परिषदेचे सभापती विधानसभेचे अध्यक्ष आणि दोन्ही सभागृहाचे विरोधी नेता त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा यावर सुद्धा उदय किंवा परवा मी क्वेश्चन सेट करल तर इथं बरोबर उत्तर काय आहे तर महाराष्ट्र हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढे जाऊया पुढचा क्वेश्चन घेऊया लोक आयुक्त कोण असतात तर बघा मित्रांनो लोक आयुक्त हे पद काय आहे तर बघा केंद्र पातळीवर एक पद तयार करण्यात आलेलं आहे अण्णा हजारी यांनी दोन हजार तेरा मध्ये खूप मोठं आंदोलन उभा केलं होतं यासाठी तर लोकपाल लोकपाल नावाचं आपण म्हणू एक ऑफिस तयार करण्यात आलं लोकपाल काय असतात तर केंद्र सरकारचे जे काही मंत्री वगैरे असतात ठीक आहे मंत्री असतात तर यांनी जर काही भ्रष्टाचार वगैरे केला ठीक आहे तर त्यांना शिक्षा देण्यासाठी जे काही आपण म्हणूया न्यायालय असतं किंवा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे की नाही याची चौकशी करणारं हो जे काही न्यायालय असतं ते केंद्र पातळीवर लोकपाल असतात आणि राज्य पातळीवर जर बघितलं तर राज्य पातळीवर कोण असतं तर राज्य पातळीवर असतात लोकायुक्त लोकायुक्त तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राज्य पातळीवर ही शिक्षा कोण देऊ शकतं किंवा भ्रष्टाचार चौकशी कोण करू शकतं लोकायुक्त आय होप तुम्हाला समजलं असेल लोकपाल काय असतं आणि लोकायुक्त काय असतं यानंतर पुढे जाऊया तिसरा प्रश्न खालील विधानाचा अभ्यास करा ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये नरेंद्र मोदी सरकार विरोधात गौरव गोगोई यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून अविश्वास प्रस्ताव मांडला स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील हा अठ्ठावीसावा अविश्वास था ठराव होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अविश्वास ठरावाला दुसऱ्यांदा सामोरं जावं लागलेलं आहे चला सांगा बघा आयुक्त जे असतात ठीक आहे आयुक्त जे असतात तर ते कुठलेही आयुष्य असू शकतात घ्या माहिती आयोग आहे तर त्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि इतर आयुक्त असतात तसं लोकपाल जे आहे तर लोकायुक्त ठीके लोकायुक्त नावाचं सेपरेट नाव त्यांना दिलेलं आहे त्यांना फक्त आयुक्त म्हटलं जात नाही लोकायुक्त म्हटलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर बघूया आपण उत्तर काय आहे तर बघा आता अलीकडे काय झालं होतं तर दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक अविश्वास ठराव मांडण्यात आला ज्याला इंग्रजीमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन म्हटलं जातं आता नो कॉन्फिडन्स मोशन नेमकं काय असतो तर लोकसभा जी असते तर लोकसभाच्या आहे आता बरोबर आणि या निवडणुकीमध्ये मतदान कोर करत जनता ठीक आहे जनता लोकसभेमध्ये ज्याला जास्त मतं देतील तर त्याचं काय बनल सरकार बनल काय बनल त्याचं सरकार बनल बरोबर सरकार बनल मग जनते आता जनतेने ज्यांना मत दिलं ठीक आहे तर त्यांचं सरकार आता इथून पुढं बनणार आहे आणि लोकसभेमध्ये ज्याच्या जास्त जागा असतात त्याच सरकार बनतं मग आपण जर बघितलं तर ज्याला सरकार बनवायचं त्या लोकसभेमध्ये बहुमत असलं पाहिजे आणि ते बहुमत आहे की नाही हे वेळोवेळी आपण चेक करू शकतो अविश्वास ठरावाच्या माध्यमातून अविश्वास ठराव म्हणजे काय तर लोकसभा जनतेने दिलेला विश्वास आपण जर बघितलं तर जनतेचा जो काही जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो धारण करत आहे की नाही हे चेक केलं जातं काही खासदार वगैरे दुसऱ्या पार्टीत तर गेले नाही ना किंवा दुसऱ्या पार्टीच्या बाजूने काम तर करत नाही ना हे चेक केलं जातं मग असा प्रकारचा अठ्ठावीसावा अविश्वास ठराव जो आहे तो नरेंद्र मोदी सरकार यांच्या विरोधात मांडला गेला होता आणि लोकसभेचे अध्यक्ष जे आहे ओम बिर्ला त्यांनी त्याचा स्वीकार केला होता हा अविश्वास ठराव मणिपूरचा जो काही मुद्दा आहे त्यावरून इंडिया आघाडी इंडिया आघाडीतर्फे विरोधी पक्षांच्या विरोधी पक्षाचे जे काही काँग्रेसचे गौरव गोगोई आहे यांनी मांडला होता आता नरेंद्र मोदी यांच्या यांच्याविरुद्धात हा सेकंड आपण होऊया नो कॉन्फिडन्स मोशन होता दोन हजार अठरामध्ये सुद्धा एक आपण होण्या अविश्वास ठराव जो आहे तो मांडण्यात आला होता आंध्र प्रदेशला वेगळ्या श्रेणीचा दर्जा देण्यात आला होता त्यासाठी तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं तर बघा अविश्वास ठराव हा भारतीय राज्य घटनेच्या कलम पंचाहत्तर मध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत तर त्यानुसार मांडला जातो तर कलम नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असतं तर कलम नुसार मंत्रिमंडळ जे आहे ते सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि मग लोकसभेमध्ये जर तेवढं तुमचं बहुमत असेल तरच तुमचं सरकार टिकू शकतं नाहीतर मग तुमचं सरकार नष्ट होईल तर अशी जी तरतूद आहे तर ती आपण जर बघितलं तर कलम पंच्याहत्तर मध्ये अविश्वास ठरावाबाबत सांगितलेलं नाही कलम पंच्याहत्तर मध्ये फक्त मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला सा जबाबदार असतं हेच सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर अविश्वास ठरावाबाबत तरतूद जी आहे ती लोकसभेच्या नियम एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिलेली आहे तर बघा तुमची इथं राजकीय घडामोडीमध्ये मी तुमचं पॉलिटी सुद्धा कव्हर करतोय अविश्वास ठराव मांडायचा असेल तर पन्नास जणांचा इथं काय लागतो तर पाठिंबा लागतो एवढं लक्षात ठेवायचं आहे तर बघा मणिपूरमध्ये जे काही वेगवेगळे गट आहे तर त्यांच्यामध्ये भांडण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि जे ज्यांनी कोणी विश्वास ठराव मांडलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ही जी काही भांडणं आहे तर ती थांबवण्यामध्ये इथं सरकारला अपयश आलेलं आहे आणि यामध्ये खूप जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारे जर इथं आपण बघितलं तर इथं सर्वोच्च सर्व विधानं जी आहे ती बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे यानंतर पुढे जाऊया बघा पुढील प्रश्न आता इथं सगळ्यात जास्त अविश्वास ठराव कोणाच्या विरोधात मांडले हे लक्षात ठेवायचे तर इंदिरा गांधी यांच्या विरोधात सगळ्यात जास्त अविश्वास ठराव मांडलेले आहे पहिला अविश्वास ठराव जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात मांडण्यात आला होता यानंतर चौथा प्रश्न दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे बघा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे नॅशनल पीपल्स पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी तर बघा इथं काय करण्यात आलेलं आहे तर तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आणि एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे मग आपण ते पक्ष जर बघितला तर तो आहे आम आदमी पार्टी कोणता पक्ष आहे आम आदमी पार्टी तर आपण जर बघितलं तर जे काही तीन पक्ष आहे ज्यांचा दर्जा काढून घेतलेला आहे राष्ट्रीय पक्षाचा तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस तर यांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतला आणि कोणाला तो दिला आपण जर बघितलं तर आम आदमी पार्टी या पक्षाला तो दर्जा दिलेला आहे आता सध्या आपल्या समोर हे सहा सध्याचे राष्ट्रीय पक्ष आहे ज्यामध्ये आम आदमी पार्टी आहे काँग्रेस आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे पण ही मार्क्सवादी गटाची ठीक आहे तुम्ही इथं बघितलं तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी एक पक्ष दिसतो ज्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला तर हा पक्ष वेगळा आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष वेगळा आहे तर इथं तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे भारतीय जनता पार्टी बी जे पी त्यानंतर बहुजन समाजवादी पार्टी आणि नॅशनल पीपल पार्टी तर या अशा पार्ट्या आहेत ज्यांच्याकडे सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे मग आता राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी नेमकं काय करावं लागतं किंवा कधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो तर हे आपल्याला क्वालिटीमध्ये सुद्धा यावर क्वेश्चन जो आहे तो या येऊ शकतो कारण हे वर्ष जे आहे ते निवडणुकांचं वर्ष आहे ठीक आहे तर मग कधी दर्जा मिळतो आणि कधी काढून घेतला होतो हे आता आपण बघूया तर बघा याच्यासाठी तीन गोष्टी आहेत त्या पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत तर त्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यामध्ये जी काही मतं टाकण्यात आली तर त्या मतांमधून सहा टक्के मतं मिळवली पाहिजे पहिल्या निकष काय तर लोकसभेचे इलेक्शन उद्या किंवा विधानसभेचे इलेक्शन उद्या ठीक आहे त्या त्या इलेक्शनमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यामध्ये टोटल सहा टक्के मतं मिळाली पाहिजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये सहा टक्के मतं कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये अशा चार राज्यामध्ये जर एखाद्या पक्षाला सहा सहा टक्के मतं मिळाली तर त्यावरून एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो त्यानंतर दुसरं निकषे की ज्या काही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत तर त्यामध्ये किमान दोन टक्के जागा मिळायला पाहिजे तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर दोन टक्के जागा ज्या काही मिळाल्या पाहिजे तर ते तीन राज्यातून निवडून येणं गरजेचं आहे आपण जर बघितलं लोकसभेच्या दोन टक्के जागा म्हणजे किती जागा तर जवळपास अकरा ते बारा जागा तर अकरा ते बारा जागा ज्या आहेत त्या पक्षांना मिळायला पाहिजे आणि या जागा तीन राज्यामधून निवडून यायला पाहिजे तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो त्याचबरोबर समजून घ्या की Uh, चार राज्यांमध्ये त्या पक्षाला जर राज्य पक्षाचा दर्जा जर दिला असेल तरी तो राष्ट्रीय पक्ष बनतो मग आज आम आदमी पार्टी जी आहे ती चार राज्यामध्ये काय आहे राज्य पक्ष म्हणून uh, ती कार्यरत आहे म्हणून जर आपण बघितलं तर तिला काय मिळालेलं आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे तर अशा प्रकारे आम आदमी पार्टीला काय मिळालेलं आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आणि सहा सध्या राष्ट्रीय पक्ष आहे आपल्या देशात ही लक्षात ठेवायचे समजता का हा क्वेश्चन राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो कधी नाही यस ऑर नो सगळ्यांना समजलं चालेल संदेश सर तसं करूया आपण यानंतर पुढील क्वेश्चन आहे नवीन संसदेबाबत खालील पैकी अयोग्य विधान निवडा समजला असेल तर सगळ्यांनी थंब द्या चला तर पहिलं विधान हे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या नवीन संसदेमध्ये पहिली बैठक झाली दुसरं विधानी नवीन संसद भवनात बसलेले बसवलेला सेंगोल हा परमार घराण्याशी संबंधित आहे आणि नववी संसद भवनाचे शिल्पकार विमल पटेल आहे तर बघा यावर दोन क्वेश्चन सेट केलेले नवीन संसदेवर आजच्या लेक्चरमध्ये तर बघा हा जर क्वेश्चन तुम्ही करेक्ट दिला तर याच्याशी संबंधित मी जी काही इन्फॉर्मेशन देणार आहे तर त्याच्या आधारावर तुम्हाला अजून एक क्वेश्चनचा आन्सर देता येणार आहे काय म्हणायचं आहे मला हे तुम्हाला पुढं समजून जाईल तर बघा नवीन संसदेबाबत आपल्याला प्रश्न आहे तर नवीन संसदेचं जे काही आपण उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी केलेलं आहे उद्घाटन कधी केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलं यानंतर बघा नवीन संसद जी आहे ती तेरा एकर क्षेत्रामध्ये बनवली जात आहे त्यानंतर नऊशे एकाहत्तर कोटी एवढा खर्च जो आहे तर तो नवीन संसद बांधण्यासाठी लागलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं तर नवीन संसदेची टाईमलाईन काय म्हणजे आपण जर बघितलं तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीसला नवीन संसद बांधायची असं लोकसभा आणि राज्यसभेने संमती दिली त्यानंतर दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी पायाभरणी झाली त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काम सुरू झालं आणि आपण जर बघितलं तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी नवीन संसदेचं उद्घाटन झालेलं आहे ठीक आहे तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आता इथे एक मुद्दा लक्षात ठेवा की ही जी नवीन संसदे ही जास्त एरियामध्ये बांधलेली आहे पण हिची इमारत जी आहे ती जुन्या संसदेपेक्षा लहान आहे इमारत कशी आहे जुन्या संसदेपेक्षा लहान आहे आणि आता जी जुनी संसद आहे तिला एक विशिष्ट नाव देण्यात आलेलं आहे संविधान संविधान सदन असं तिला नाव देण्यात आलेलं आहे तर यावर आपल्याला फिक्स क्वेश्चन येऊ शकतो जुन्या संसदेचं नाव काय करण्यात आलेलं आहे तर संविधान सदन असं जुन्या संसदेचं नाव करण्यात आलेलं आहे हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आता बघा आपण जर बघितलं तर जो काही सिंगोल आहे तर तो सिंगोल तर सेंगोल म्हणजे राजदंड तुम्ही जुने किंवा आपण आता लेटेस्ट आलेले नवीन बाहुबली वगैरे हो मूवी बघितला असेल तर एखादा राजा जेव्हा राजा बनतो म्हणजे राजकुमारापासून तो जेव्हा राजा बनतो तर त्याला एक विशिष्ट राजगुरुमार्फत एक राजदंड जो आहे तो दिला जातो तर तसा राजदंड ब्रिटिशांनी काय केलं होतं भारतात प्रथाचे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता ठीक आहे आणि मग त्यानंतर आता तो जो राजदंड आहे मित्रांनो त्याला सेंगोल म्हटलं आता तर हा जो सेंगोल आहे ते लोकसभाचे जे काही आपले सभापती आहे ओम बिर्ला यांच्या सीटजवळ हा सेंगोल बसवला जाणार आहे तर मद्रासमधील उम्मादी बंगारूचेट्टी यांनी हा सेंगोल जो आहे तो आपल्या हाताने तयार केलेला आहे सेंगोल हे शब्दाचा अर्थ आहे योग्य किंवा न्याय आपण जर बघितलं तर सेंगोलच्या वरील भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतो नंदी बघायला मिळतो तो न्यायाचं प्रतीक आहे यानंतर जर बघितलं तर सत्ताग्रहण केल्यानंतर तमिळ संस्कृतीनुसार राजदंड दिला जातो राजदंडाचा सौर सर्वप्रथम वापर कोणी केला होता तर मौर्य साम्राज्याने केला होता हे आपल्याला लक्षात ठेवायचं यानंतर गुप्त चोळ विजयनगर या साम्राज्याने याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे जर आपण इथे बघितलं प्रश्नावर जर आलो तर बघा इथे जर बघितलं तर नवीन संसद भवनामध्ये बसवलेला सिंगल जो आहे तो परमार घराण्याशी संबंधित आहे आपण काय बघितलं आता मौर्य घराण्याशी संबंधित आहे हे बघितलं गुप्त घराण्याशी संबंधित आहे हे बघितलं तर सर्वप्रथम वापर मौर्य घराणे केला त्यामुळे परमार घराण्याचा इथं काही संबंध येत नाही त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे नवीन संसद भवनाचे शिल्पकार कोण आहे विमल पटेल हे बरोबर आहे मित्रांनो आणि आपण जर बघितलं तर मे मध्ये उद्घाटन झालं सप्टेंबरमध्ये पहिली बैठक झाली आणि पहिलं विधेयक मंजूर होणार कोणतं आहे तर नारी शक्ती नारी शक्ती वंदन कायदा नारी शक्ती वंदन कायदा तर इथं काय चुकीचं आहे तर फक्त ब अयोग्य आहे आपल्याला काय विचारण्यात आलेले अयोग्य विधान विचारण्यात आलेलं आहे तर कोणतं विधान अयोग्य आहे तर फक्त जे ब विधान आहे ती अयोग्य आहे बरोबर इमारत लहान आहे पण आसन क्षमता जास्त आहे तर त्यावरही पुढे एक क्वेश्चन टाकलेला आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतो इथं बघा खालील विधाने हे विचारात घ्या जालना नगर परिषदेचं रूपांतर आता महानगरपालिकेमध्ये करण्यात आलं आणि जालना इमारठवाड्यातली पाचवी आणि राज्यातील अठ्ठावीसावी महानगरपालिका बनलेली आहे कुणाला माहिती थी? आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणती चला सांगा भारतातील जी पहिली महानगरपालिका आहे तर ती कोणती आहे दररोज तुम्हाला सव्वा ला बरोबर लेक्चरला हजर राहायचं आहे बरोबर नारी शक्ती वंदन कायदा हे विधेयक मांड विधेयक मांडणारं कोण होतं तर अर्जुन अर्जुन मेघवाल कायदा मंत्री आहे तर यांनी हे विधेयक मांडलं होतं अगदी बरोबर खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन देत आहे सर खूप छान शशांक सर स्टडी विथ सोमनाथ ठीक आहे तर तुम्ही काहीतरी नवीन विचारण्याचा प्रयत्न करताय बरोबर ठीक आहे मद्रास अगदी बरोबर तर इथं जाणून घेऊया इथं तुम्ही जे उत्तर दिलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा जालना नगर परिषदेचं रूपांतर बघा जालन्यामध्ये काय होती पहिले नगरपालिका होती तर शब्द जे आहे यावरून तुम्हाला आयोगाचे शब्द जे आहे आणि आयोगाचे शब्द असेच असतात की एकदम स्मॉल डिफरन्स असतो आपण पेपरमधून बाहेर येतो आपल्याला असं वाटतं बरोबर आहे तेव्हा एकदम कॉन्फिडन्स नाही आपण घरी जातो पण घरी गेल्यानंतर एक एक क्वेश्चन जेव्हा चेक करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण सिली मिस्टेक करून आलो तर नगर परिषदेचं नाही मित्रांनो नगरपालिकेचं रूपांतर जे आहे ते महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेले पहिलं विधान चूक दुसरं विधान काय आहे तर जालना ही मराठवाड्यातली पाचवी महानगरपालिका आहे बरोबर भर आहे पण राज्यातली एकोणतीसावी महानगरपालिका आहे त्यामुळं जर बघितलं तर बस सुद्धा कसं आहे चुकीचं आहे म्हणून दोन्ही विधानं कशी आहे चुकीची आहे पर्याय क्रमांक चार आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे तर बघा जालना ही महाराष्ट्रातली एकोणतीसावी महानगरपालिका आहे मराठवाड्यातील पाचवी महानगरपालिका आहे ठीक आहे आणि जालन्यातील ही पहिलीच महानगरपालिका आहे यानंतर जर बघितलं पहिली महानगरपालिका कोणती होती तर मद्रास चेन्नई ही आपल्या देशातील पहिली महानगरपालिका होती जी सोळाशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झाली त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका जी ती अठराशे ला स्थापन झाली ही महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी महानगरपालिका आहे त्याचबरोबर श्रीमंत सुद्धा महानगरपालिका आहे ठीक आहे त्याचबरोबर जर बघितलं तर पुणे महानगरपालिका जी आहे ती क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका आहे देशात सगळ्यात जास्त महानगरपालिका आपल्याच राज्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्या सहा महा मा, महानगरपालिका आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतात यानंतर पुढे जाऊया भारतातील तीन इशान्येकडील राज्य त्रिपुरा मणिपूर मेघालय यांचा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट केला जातो जे काही त्रिपुरा आहे मणिपूर आहे आणि मेघालय आहे यांचा स्थापना दिवस कोणत्या तारखेला असतो हे सांगायचं आहे बरोबर अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणती होती तर अठ्ठावीसावी महानगरपालिका होती इचलकरंजी इचलकरंजी आता मी काय म्हटलं की ती जालन्यातील पहिलीच महानगरपालिका आहे अरे मग काही मुलांना वाटलं सर अरे सर काय म्हणताय जालन्यातील पहिलीच असणार ना असं नाही आहे पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आता इचलकरंजी महानगरपालिका जर आपण बघितली तर कोल्हापूरमधील दुसरी महानगरपालिका आहे कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिका आहे आणि त्यानंतर दुसरी महानगरपालिका कोणती आहे इचलकरंजी तर अशा असतात काही जिल्ह्यामध्ये दोन दोन तीन तीन आणि ठाण्यामध्ये तर सहा महानगरपालिका आहे इथं जर बघितलं तर ईशान्येकडील जे तीन राज्य आहे त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय यांचा जो स्थापना दिवस आहे तो एकवीस जानेवारी रोजी काय केला जातो सेलिब्रेट केला जातो तर बावनवा वर्धापन दिवस जो आहे तर तो दोन हजार चोवीसमध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता किती बावनवा वर्धापन दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढे जाऊया एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाने आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेला हो आहे तर हा क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे कारण याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण बघितलेली आहे आपण ऑलरेडी बघितलं कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला गेला बरोबर तर मी तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर याचा दर्जा काढून घेतलेला आहे त्यानंतर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीची पार्टी याचा सुद्धा दर्जा काढून घेतलेला आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी तरी तर समजून या परीक्षेमध्ये जर आलं तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी द मार्क्सवादी असं जर आलं तर हे चुकीचं असेल ठीक आहे कारण याचा दर्जा अजून काढून घेतलाय का नाही फक्त भारतीय कम्युनिस्ट पार्टी सी पी आयचा दर्जा जो आहे तो काढून घेतलेला आहे म्हणून वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार बघा एकदा जर इन्फॉर्मेशन अभ्यासली आणि त्याशी संबंधित नंतर जर कधी कसाही क्वेश्चन विचारला तर आपल्याला उत्तर देता येतं हे यावरून सिद्ध होतं त्यामुळे पहिले आपल्याला सखोल इन्फॉर्मेशनचा आप अभ्यास करायचा आहे यानंतर खालीलपैकी नवीन संसदी इमारतीबाबत कोणतं वैशिष्ट्य चुकीचं आहे आता तुम्हाला याचं सुद्धा उत्तर लगेच आलं पाहिजे नवीन संसदी इमारत बांधण्यासाठी नऊशे एकाहत्तर कोटीचा खर्च झालेला आहे नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा मोठी आहे ठीक आहे नवीन संसदेमध्ये लोकसभेची आसन क्षमता जी आहे ती आठशे अठ्ठ्याऐंशी तर राज्यसभेची तीनशे चौऱ्याऐंशी इतकी आहे आणि सत्ता हस्तांतराचं प्रतीक असलेला सेंगोल लोकसभेच्या अध्यक्षाच्या आसनाशेजारी स्थापित करण्यात आलेला आहे ले ले। तर बघा याचं उत्तर तुमचं आता चुकलंच नाही पाहिजे कारण ऑलरेडी मी तुम्हाला याबाबत इन्फॉर्मेशन दिलेली आहे नवीन संसद बांधण्यासाठी किती खर्च आला नऊशे एकाहत्तर कोटी ठीक आहे मग आपण जर बघितलं तर सत्ता हस्तांतराचा जो काही प्रतीक आहे सेंगोल राजदंड तर तो लोकसभेच्या अध्यक्षाच्या आसनाशेजारी बसवण्यात आल्या हे दोन विधानं बरोबरच आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की नवीन इमारत जी आहे ती जुन्या इमारतीपेक्षा कशी आहे छोटी आहे कशी आहे छोटी आहे त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे मग काही एक्स्ट्रा गोष्टी लक्षात ठेवा आता जी नवीन बिल्डिंग आहे त्यामध्ये लोकसभेच्या आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार बसू शकतात एवढी असं क्षमता आहे आता सध्याची जी इमारत आहे तिची असं क्षमता होती पाचशे बावन्न लोकसभेसाठी आणि राज्यसभेसाठी होती अडीचशे पण आता राज्यसभेचे तीनशे चौऱ्याऐंशी आणि लोकसभेचे आठशे अठ्ठ्याऐंशी व्यक्ती बसू शकतात एवढी आक्षमता जर आपण बघितलं तर नवीन संसदे जे बर आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा बरोबर आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण बघितली यानंतर पुढे जाऊया नारी अदालतीबाबत खालील विधानाचा अभ्यास करा केंद्र सरकारने नारी अदालत प्रायोगिक तत्वावर आसाम आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी पन्नास गावामध्ये सुरू केलेली आहे नारी अदालतीमध्ये सात ते नऊ सदस्य असतील अर्धी सदस्य ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले तर अर्धी सदस्य डॉक्टर शिक्षक सामाजिक सेवा या क्षेत्रातील असतील नारी अदालतीमध्ये आदा... असणाऱ्या सदस्यांना न्याय साथी म्हणून ओळखले जाईल तर नारी अदालत नेमकं काय तर कॉन्सेप्ट एकदा समजून घेऊया बघा जे काही खेडी असतात तर खेड्यांमध्ये महिलांविषयी खूप सारे अत्याचार होत असतात तुम्हालाही माहिती आहे ही गोष्ट आणि सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे अजूनही काही असे बुरसट विचारसरणीचे लोक की हे कामं करत असतात मग आता ते जे गोष्टी आहे ते जे प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यासाठी गावातल्या महिलांचं एक न्यायालय स्थापन केलं जाणार आहे त्याला म्हणलं जाणार आहे नारी अदालत गावातील महिला मग त्यामध्ये कोण असणारे तर ग्रामपंचायतमधले अर्धे सदस्य असणारे आणि अर्धे सदस्य डॉक्टर शिक्षक सामाजिक सेवा या क्षेत्रातील महिला असणार या क्षेत्रातील कोण असणार आहे तर महिला असणार ठीक आहे मग आपण जर बघितलं तर अशा प्रकारचा जो काही प्रयत्न आहे प्रायोगिक तत्व वर प्रयत्न जर आपण बघितला तर तो आसाम आणि जम्मू काश्मीर मधील प्रत्येकी पन्नास गावामध्ये करण्यात आलेला आहे ही जी नारी अदालत असेल यामध्ये सात ते नऊ सदस्य असतील आणि आपण जर बघितलं तर ही नारी अदालतीमध्ये जे काही सदस्य असतील त्यांना काय म्हटलं जाणारे न्याय सखी काय म्हटलं जाणारे न्याय, न्याय साथी न्यायसाथी नाही काय म्हटलं जाणारे न्याय सखी ठीके न्याय सखी तर इथं जर बघितलं तर न्यायसाथी नाही येणार म्हणून ड विधान चुकीचं आहे मग बरोबर आहे बैत बरोबर आहे कैत बरोबर आहे अ ब क पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आवाज थोडा जास्त ठीक आहे आवाज उद्यापासून जास्त येईल काही काळजी करू नका तर बघा अ क आपलं उत्तर येईल तर इथं जे आहे फक्त ड विधान चुकीचं आहे तर न्याय अदालितीवर क्वेश्चन येऊ शकतो हा सुद्धा पॉलिटी प्लस करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून येणारा अपकमिंग क्वेश्चन आहे मी आता सांगून ठेवतो हो की क्वेश्चन येऊ शकतो कमिंग सून ठीक आहे तर समजलं सगळ्यांना नारी अदालतीबाबत जे काही वुमन कोर्ट आहे तर त्याबाबत समजलं का गावागावांमध्ये आता पुढे जाऊन हे कोर्ट स्थापन होणार आहे मग जेव्हा कधी तुमच्या गावामध्ये हे कोर्ट स्थापन होईल तर तेव्हा तुम्हाला याविषयी सर्व इन्फॉर्मेशन असेल काय म्हटलं जाणार आहे काय नाही किती सदस्य असणारे कोण सदस्य असू शकतं तर बिंदास तुम्ही गावातल्या तुमच्या मित्रांना सांगू शकता ठीक आहे तर यानंतर पुढे जाऊया समजलं असेल तर थम द्या सगळ्यांनी पुढील क्वेश्चन बघूया आपण बघा सध्या इलेक्ट्रॉल बॉन्ड खूप चर्चेमध्ये आहे तर, चर्चे तर त्याबाबत खालील विधानांचा अभ्यास करायचा आहे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड फक्त एसबीआय मार्फत दिले जातात पहिला मुद्दा त्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड हे एक हजार दहा हजार एक लाख एक कोटी या पटीमध्ये आपण विकत येऊ शकतो इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतल्यापासून पंधरा दिवसाच्या आत ते एखाद्या राजकीय पक्षाला द्यावे लागतात आणि पंधरा दिवसात इलेक्ट्रॉल बॉन्ड एखाद्या राजकीय पक्षाला दिले नाही तर तो पैसा जो आहे तो पंतप्रधान मदत निधीमध्ये कशामध्ये मदत निधीमध्ये जमा होतो ठीक आहे तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉल बॉन्डवर तुम्हाला क्वेश्चन आहे तर इलेक्ट्रल बॉन्ड वगैरे काय आहे तर बघा इलेक्ट्रल बॉन्ड सध्या खूप चर्चेमध्ये आहे तर आपण जर बघितलं तर इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे एक पेपर आहे ठीक आहे इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय एक पेपर आहे ठीक आहे हा जो पेपर आहे याला इलेक्ट्रल बॉन्ड असं म्हटलं जाईल मग हा पेपर काय आहे तर एसबीआय जी बँक आहे तर एसबीआय बँकेमार्फत हा इलेक्ट्रल बॉन्ड दिले जाणार आहे मग हा पेपर काय करायचा आपण तर आपण एसबीआय बँकेमध्ये समजून घ्या एक हजार रुपये जमा करायचे आणि एक हजार रुपयाचा एसबीआय आपल्याला काय देईल इलेक्ट्रल बॉन्ड देईल ठीक आहे मग आपण तो जाऊन एक पक्ष समजून घ्या आता उद्या जाऊन आपण हा इलेक्ट्रल बॉन्ड आम आदमी पार्टीला दिला एक्झाम्पल म्हणून ठीक आहे तुमच्या आवडत्या पक्षाला तुम्ही देऊ शकता ठीक आहे तर मग आम आदमी पार्टीला जर आपण हा इलेक्ट्रल बॉन्ड दिला तर मग आम आदमी पार्टीला एसबीआय काय करील आपण जो हजार रुपये दिले होते एसबीआयला तर ते हजार रुपये आम आदमी पार्टीला दिले जाईल तर अशा प्रकारचं सिस्टम होत इलेक्ट्रोल बॉन्डचं तर याला आता काय करण्यात आलेलं आहे तर असंविधानिक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने याला काय केलेलं आहे तर असंविधानिक म्हणून घोषित केलेलं असंविधानिक आपण बघ बघूया नॉन कॉन्स्टिट्युशनल म्हणून घोषित करण्यात आलेले खूप मोठी गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बघा इथं आपण जर बघितलं तर इलेक्ट्रल बॉन्ड फक्त एस बी आय मार्फत दिले जातात बरोबर आहे एसबीआय बॉन्ड एक हजार दहा हजार एक लाख एक कोटी या पटीमध्ये असतात हे सुद्धा बरोबर आहे घ्यायचं एक हजाराचा नाही तर दहा हजाराचा एक लाखाचा किंवा एक कोटीचा आपण विकत घेऊ शकतो ठीक आहे यानंतर इलेक्ट्रल बॉन्ड घेतल्यापासून पंधरा दिवसांच्या आत ही एक महत्वाची गोष्ट आहे पंधरा दिवसांच्या आत तुमचा जो आवडता राजकीय पक्ष आहे त्याला ते द्यावे लागतील नाहीतर तो पैसा पंध पीएम जो काही मदत निधी आहे त्यामध्ये जमा होईल तर सगळेचे सगळे विधान कसे आहे बरोबर आहे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर येणार आहे यानंतर पुढे जाऊया रत्न पुरस्काराबाबत खालील विधानाचा अभ्यास करा तर दोन हजार तेवीस ची आवृत्ती ही बारावी होती यावर्षी तेरा खासदारांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आला ज्यामध्ये दे चार महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश होता आणि अधीर रंजन चौधरी यांना ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने येणार नावाने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर त्याला सांगा पटपट उत्तर संसद रत्न पुरस्काराबाबत प्रश्न आहे बघा संसद रत्न पुरस्कार जो आहे तो संसदेमध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो मग इथं आठ लोकसभेच्या खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला पाच राज्यसभेच्या खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला टोटल संख्या किती होते तेरा तेरा खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर जर बघितलं तर हा पुरस्कार संसदेच्या समित्याचा विचार केला तर समित्यामधील डॉक्टर जयंत सिन्हा आणि विजय साई रेड्डी या दोघांना देण्यात आला आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणजे संसदेमध्ये खूप वर्ष दीर्घकालीन चांगलं काम केलं त्यासाठी ए पी जे अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येतो तो टी के रंगराजन यांना देण्यात आला मग आपण जर बघितलं तर प्रश्नावर जर आलो तर संसदरत्न पुरस्काराची ही कितवी आवृत्ती होती तेरावी आवृत्ती होती हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणून अचुकीचं आहे ठीक आहे मग अचुकीचं आहे तर पहिला ऑप्शन कट होईल वरील सर्व कट होईल त्यानंतर यावर्षी तेरा खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला बरोबर आहे महाराष्ट्राचे चार खासदार होते बरोबर आहे महाराष्ट्राचे चार खासदार होते हिना इथं ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या आहे गोपाल शेट्टी जे आहे ते महाराष्ट्राचे आहे अमोल कोले महाराष्ट्राचे आणि द फौजिया खान या महाराष्ट्रातले आहे तर चार खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्रातील बरोबर आहे रंजन चौधरी यांना सुद्धा पुरस्कार मिळाला पण यांना ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार मिळाला का नाही तो टी के रंगराजन यांना मिळालेला आहे त्यामुळे ड सुद्धा चुकीचं आहे म्हणून ब आणि क बरोबर असेल पर्याय क्रमांक दोन आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे आणि यानंतर बघा आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन मध्य प्रदेशमधील निवडणुकांबाबत खालील विधानांचा अभ्यास करा ही सोळावी विधानसभेच्या निवडणुका होती ठीक आहे सोळावी विधानसभेची निवडणूक होती मुख्यमंत्री पदाचा भार भजनलाल शर्मा यांना देण्यात आला मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या सर्वाधिक सर्वात जास्त जागा निवडून आल्या तर चला उत्तर द्यायचं आहे आपण जर मध्य प्रदेशच्या निवडणुकांचा जर अभ्यास केला तर मध्य प्रदेशमध्ये अलीकडे निवडणूक झाली होती दोनशे तीस जागांसाठी ही निवडणूक झाली होती यामध्ये जर बघितलं तर सोळावी विधानसभेची निवडणूक होती या सोळावी विधानसभेच्या निवडणुकामध्ये सर्वात जास्त जागा जो आहे त्या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहे भारतीय जनता पक्ष जो आहे तर त्याला काय मिळालेलं आहे सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहे मग सगळ्यात जास्त जागा किती मिळाल्या त्याला सांगा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे की बी जे पीला ज्या काही सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहे तर त्याचा आकडा किती त्याची संख्या किती आहे चला दोनशे तीस पैकी दोनशे तीस पैकी एकशे त्रेसष्ट जागा ज्या आहे ते बी जे पी भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आणि सहासष्ट जागा ज्या आहे जा तर त्या काँग्रेस पार्टीला मिळालेल्या आहे आप हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे मग आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी काँग्रेस पार्टी सरकार होते एकशे चौदा जागासह आता बीजेपीचं सरकार आलेलं आहे मग सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण बनलेले तो मोहन यादव हे मुख्यमंत्री बनलेले आहे तर यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया म मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी मोहन यादव यांना शपथ दिलेली आहे मध्य प्रदेशचे एकोणावीसवे मुख्यमंत्री असणारे यांचा मतदारसंघ आहे दक्षिण उज्जैन ठीक आहे यांचं शिक्षण खूप झालेलं आहे बी एस सी एल एल बी एम एम बी ए पी एच डी असं यांचं शिक्षण आहे मोहन यादव यांचं मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री म्हणून काम केलेले आहे तीन वेळा विधानसभेवर सदस्य बनलेले आहे आपण जर बघितलं मध्य प्रदेशमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळालेला बर आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ठीक आहे हे किती वेळा निवडून आले फक्त लक्षात ठेवा तीन वेळा विधानसभेचे सदस्य जे आहे ते बनलेले आहे तर अशा प्रकारे आता प्रश्नावर घेऊया सोळावी निवडणूक होती बरोबर आहे मुख्यमंत्री कोण बनले तर मोहन यादव बनले भजनलाल शर्मा बनले का नाही म्हणून ब चुकीचं आहे आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या एकशे त्रेसष्ट दोनशे तीस पैकी ठीक आहे तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे तर इथं अ आणि क बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर जे आहे ते येणार आहे तुम्ही आज खूप चांगले प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे तर बघा मित्रांनो ही जी काही आपण तेरा क्वेश्चन अभ्यासले यावर टेस्ट तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल तर बघा खालील विधानांचा अभ्यास करा मार्च दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस नुसार करण्यात आली फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक तर बघा व्यवस्थितपणे क्वेश्चन बघा क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली तिचं व्यवस्थित तुम्हाला अनालिसिस करायचं आहे आणि मगच उत्तराकडे जायचंय आता जो कोणी बरोबर उत्तर देईल तो आपण बघूया पर्याय क्रमांक चार उत्तर येते दोन्ही चूक ओके तीन दोन्ही बरोबर ठीक आहे ट्राय करा मी नेहमी मुलांना एक गोष्ट सांगत असतो की उत्तर चुकलं ना तर ते आपल्या जास्त दिवस लक्षात राहतं की हे मी हे उत्तर असं दिलं होतं आणि हे माझं चुकलं होतं ठीक आहे उत्तर बरोबर आलं तर कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह वेनीच जायचं आहे ठीक आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे मग आपण जर इथं बघितलं तर मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली ठीक आहे एकदम पूनम मॅमचं जे उत्तर आहे ते बरोबर आलेलं आहे ठीक आहे इथं जर बघितलं तर मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली अगदी बरोबर स्टेटमेंट आहे ठीक आहे आणि महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची स्थापना अन्न सुरक्षा कायदा जो दोन हजार तेरा मध्ये झाला होता त्यानुसार करण्यात आलेली अन्न सुरक्षा कायदा कधीचा आहे दोन हजार तेराचा मग तब्बल हा कायदा झाल्यानंतर दहा वर्षांनी तब्बल हा कायदा झाल्यानंतर दहा वर्षांनी महाराष्ट्र राज्य सरकारने जो काही अन्न सुरक्षा आयोग आहे त्याची स्थापना केलेली आहे तर हे स्टेटमेंट ॲज इट इज तुम्हाला लक्षात ठेवायचे यानंतर बघा अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरामध्ये करण्यात आला आणि या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने अन्न आयोग स्थापन केला तेव्हा ठीक आहे अन्न आयोग केंद्र सरकारने केला आणि केंद्र सरकारने राज्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा आपला अन्न आयोग स्थापन करा ठीक आहे तर मग आपला जो काही राज्य अन्न आयोग आहे तो आता दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झाला इतक्या लेट दहा वर्षानंतर तब्बल मग दोन हजार ते तेरामध्ये जो काही अन्न सुरक्षा कायदा करण्यात आला होता त्या अंतर्गत भारतीय जनतेला अन्नाची सुरक्षा देण्यात आली होती भारताच्या तब्बल सदुसष्ट टक्के जनतेला काय करण्यात आलं होतं तर कमी दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आलं होतं मग हा कमी दर कसा होता तर कमी दर म्हणजे दोन रुपये दोन रुपये किलो तांदूळ ठीक आहे सॉरी तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ दोन रुपये गहू आणि एक रुपये किलो भरड धान्य एक रुपये किलो भरड धान्य ठीक आहे आणि हा लाभ आपल्याला कसा जायचा होता सदुसष्ट टक्के लोकसंख्येला तर यामध्ये पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागातील लोकसंख्या कवर झाली पाहिजे ठीक आहे आणि पन्नास टक्के जी आहे ती शहरी भागातली लोकसंख्या कव्हर झाली पाहिजे कुठली शहरी तर ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत ठीक आहे यावर आपल्याला प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो ठीक आहे अगदी बरोबर तुम्ही सुद्धा इन्फॉर्मेशन देतात अगदी बरोबर आहे ठीक आहे तर सदुसष्ट टक्के लोकसंख्या बरोबर कवर झाली पाहिजे त्यानंतर पंच्याहत्तर टक्के ग्रामीण लोकसंख्या आणि पन्नास टक्के शहरी लोकसंख्या तर एवढं इन्फॉर्मेशन जर माहीत असेल तर तुम्हाला उत्तर तुमचं परीक्षेमध्ये चुकणार नाही फक्त अ बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर बघा अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा साली अंमलात आला त्यानंतर दहा वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्च दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोग महाराष्ट्र राज्य अन्न आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आला होता काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दोन हजार तेरामध्ये अन्न सुरक्षा कायदा जो आहे तो करण्यात आला होता ठीक आहे त्यानुसार सोळा राज्यांनी किती राज्यांनी सोळा राज्यांनी अन्न आयोग जो आहे तो स्थापन केलेला आहे ठीक आहे तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे यानंतर पुढे जाऊया खालील विधानांचा अभ्यास करा अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह अमान्य करण्याचा निर्णय दिला आहे समलैंगिक संबंध हा गुन्हा आहे हे आय पी सीच्या कलम तीनशे मध्ये देण्यात आलेले देण्यात आले आहे आणि जीवनसाथी निवडण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेच्या कलम मध्ये महत्वाचा कलम एकोणावीसमधील महत्त्वाचा घटक आहे बरोबर इथे सर तीन प्रकारचे बर, कार्ड असतात अगदी बरोबर केशरी कार्ड पिवळे कार्ड अंत्योदय कार्ड चला उत्तर द्या ठीक आहे काही नाही ते सिली मिस्टेक होत असतात तर त्याच आपल्याला सिली मिस्टेक टाळायचे इथं बघा समलैंगिक ठीक आहे तीन उत्तर मेजॉरिटी मग बघूया आपण बघा समलैंगिक संबंध म्हणजे कसं की पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री तर यांचे संबंध जे आहे तर त्या एक सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला होता दोन हजार अठरा साली अठरा एकोणीस साली आणि त्यामध्ये काय म्हटलं होतं की समलैंगिक संबंध आय पी सीचा कलम आहे तीनशे सत्याहत्तर तर या तीनशे सत्याहत्तर कलमामध्ये असं देण्यात आलं होतं की समलैंगिक संबंध हा एक गुण आहे आणि मग त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं हे कलम तीनशे सत्याहत्तरला रद्द केलं होतं नीट आहे का मी काय सांगतोय सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल समलैंगिक संबंध हा एक गुन्हा आहे असं भारतीय राज्यघटनेचं जे काय आय पी आहे इंडल इंडियन पिनल कोड त्यामधलं जे कलम आहे तीनशे तर या तीनशे सत्याहत्तर मध्ये असं देण्यात आलं होतं देण्यात आलं होतं की हा गुन्हा आहे मग सर्वोच्च न्यायालयाने हे कलम काय केलं होतं रद्द केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं हे कलम रद्द केलं होतं ठीक आहे इथून सगळी गोष्ट सुरू होते मग ब विधान बरोबर आहे की तीनशे सत्याहत्तर कलमामध्ये समलैंगिक संबंध हा गुन्हा आहे असं होतं किंवा या कलमामध्ये याचा समावेश होता ठीक आहे म्हणून ब शंभर टक्के बरोबर आहे मग आपण जर बघितलं तर अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह इथं संबंध हा शब्द आहे आणि इथं विवाह हा शब्द आहे दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही बा बा तर अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह अमान्य करण्याचा निर्णय दिला हे सुद्धा बरोबर आहे तर सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे की केंद्र सरकारने असा कायदा करायला पाहिजे की समलैंगिक विवाहाविषयी आम्ही सर्वोच्च न्यायालय आमचं न्याय देण्याचं काम आहे आमचं कायदा करण्याचं काम नाही जर त्याबाबत जर समजून घ्या समलैंगिक विवाहाला आपल्याला मान्यता द्यायची असेल तर तसं सरकारला पहिले कायदा करावा लागेल तर असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे मग आपण जर बघितलं तर जीवनसाथी निवडण्याचा अधिकार जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस मध्ये दिलेला आहे तुम्हाला तुमच्या पसंतीचा जो काही जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे बघा लक्षात ठेवा आयुष्यात पुढे जाऊन तुम्ही जेव्हा तुमच्या पसंतीचा साथीदार निवडताल किंवा निवडलेला असेल तर तो अधिकार तुम्हाला कोणत्या भारतीय राज्य घटनेच्या कलमांनी दिलेला आहे तर कलम एकवीसने दिलेला आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा जो काही हक्क आहे त्यामधला हा एक घटक आहे त्यामुळे इथं क फक्त काय आहे मित्रांनो चुकीचं आहे मग अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आपलं येणार आहे तर इथं बघा मित्रांनो समलैंगिक विवाह अमान्य जो आहे तो केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने मग त्याची पार्श्वभूमी मी तुला मी तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे मग आपण जर बघितलं तर हा निकाल कोणी दिला तर भारताच्या सध्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जे काही पाच सरन्यायाधीशाचं पॅनल होतं तर त्यांनी तीन विरुद्ध दोन असा आपला निकाल दिलेला आहे तर तीन म्हणतात की समलैंगिक विवाहाला मान्यता द्यायची नाही आणि दोन म्हणतात द्यायची तर त्यामुळं निकाल जो आलेला आहे की तो मान्यता जी आहे समलैंगिक विवाहाला ती नाकारलेली आहे त्याची याचिका फेटाळलेली आहे आता या निकालामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते की सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की आम्ही कायदा बनवण्याचं काम करत नाही आम्ही फक्त कायद्याची व्याख्या करू शकतो कायदा करण्याचं काम घटनेने संसदेला दिलेलं आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे मग केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की केंद्र सरकारने समलैंगिक युवाला मान्यता द्यायची की नाही यासाठी एक समिती स्थापन करावी त्याचबरोबर आपण बघितलं अजून काय सांगितलं तर समलैंगिक जोडप्यांसाठी एक हेल्पलाईन सुरू करावी कारण समाजामध्ये या गोष्टी ॲक्सेप्ट नाही आहे आणि जर समाजाला असं कुठं काही दिसलं तर समाज त्या लोकांसोबत काहीही करू शकतो त्यामुळं आणि तशा गोष्टी घडतही आहे मग त्यामुळं त्या जोडप्यांसाठी काय सुरू करावी एक हेल्पलाईन सुरू करावी त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचं जे कलम एकोणावीस आहे या कलम एकोणावीसने समलैंगिक जे काही जोडपे आहे त्यांना संघटना स्थापन करण्याचा हक्क जो आहे तो भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे बघा इथं संघटना स्थापन करण्याचा हक्क कुठून दिला कलम एकोणावीस मध्ये आहे ठीक आहे पण जीवनसाथी निवडण्याचा हक्क कुठं आहे कलम एकवीस मध्ये आणि कलम नुसार जे काही जोडपे असतात ते आपला आवडता साथीदार निवडू शकतात ठीक आहे पण त्या कलम एकवीस मध्ये विवाह हा मूलभूत हक्क नाहीये की जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे पण विवाह करण्याचा अधिकार त्यामध्ये समाविष्ट होत नाही तर या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा पॉलिटीच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाच्या या बाबी आहे तर दोन हजार अठरा साली आय पी सा कलम तीनशे सत्याहत्तर रद्द करण्यात आलं होतं मग त्या कलमामध्ये काय होतं काय नाही मी तुम्हाला सांगितलं आणि मग त्यानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता द्यावी अशी एक याचिका करण्यात आली होती आपण जर बघितलं तर आता पस्तीस देश असे की ज्यांनी समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली ज्यामध्ये लेटेस्ट पस्तीसावा देश आहे इस्टोनिया मग त्यामध्ये बाकीचे देश आहे पहिला देश होता नेदरलँड ठीक आहे पहिला आणि आता सध्याचा लेटेस्ट लक्षात ठेवा पहिला नेदरलँड आणि इस्टोनिया पस्तीसावा ठीक आहे समजलं सगळ्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन कळली समजली असेल तर एक थंब द्या ठीक आहे आपल्याला खोल्यात जाऊन गोष्टींचा अभ्यास करायचा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा काही मुलं मला म्हणतात की तुम्ही खूप स्पष्टीकरण देतात स्पष्टीकरण गरजेचं असतं आपण इथं जे स्पष्टीकरण घेतो त्यामधून तीन चार तरी क्वेश्चन जे आहे ते कवर होत असतात त्यानंतर सुशासन नियमन मंजूर करणारा देशातील पहिलं राज्य कोणतं आहे सुशासन नियम मंजूर करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन ऍक्सेप्ट करणारं पहिलं राज्य जे आहे ते कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न आहे ठीक आहे बघा राहुल सरांनी अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर राहुल गब्बा यांच्या अध्यक्षतेखाली दे काय करण्यात आलेलं आहे तर एल जी बी टी क्यू या समुदायांसाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर राजीव गब्बा नाव लक्षात ठेवायचे बघा एक दोन चार तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो दोन सुशासन नियम मंजूर करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे ठीक आहे आपलं कोणतं महाराष्ट्र राज्य आहे तर बघा गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे तर गव्हर्नमेंटने काही जवळपास एकशे एकसष्ट बघा गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स म्हणजे काय आणि चांगलं म्हणजे काय तर चांगलं आपण म्हणूया की चांगलं सरकार जे असतं गुड गव्हर्नन्स जे असतं आपण चांगलं सरकार चालवलं पाहिजे ही प्रत्येक राज्याच्या सरकारची जिम्मेदारी असते मग हे जे काही गुड गव्हर्नन्स आहे चांगलं सरकार चालवण्याची जी काही जिम्मेदारी ती सरकारवर असते पण त्यासाठी आता केंद्र सरकारने काय केलेलं आहे एकशे एकसष्ट नियम बनवलेले आहे फॉर एक्झाम्पल यामध्ये काही गोष्टींचा समावेश होतो जसं की बघा ऑनलाईन सेवा ज्या आहे त्या कालमर्यादेत दि दिल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल एखादी योजना आहे तर तिचा लाभ जो आहे तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे त्याचबरोबर शासकीय कामकाज जे आहे ते ई ऑफिसमार्फत व्हायला पाहिजे सार्वजनिक कागदपत्राचं डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे उष्णतेची लाट किंवा अवकाळी पावसाला तर यासाठी सेपरेट कक्ष किंवा विभाग तयार केला पाहिजे आणि लगेच त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे तर अशा प्रकारचे तब्बल एकशे एकसष्ट सुशासन नियम आहे आणि त्याचा स्वीकार आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेला आहे तर एकनाथ शिंदे यांनी एकोणवीस मे दोन हजार तेवीस रोजी याला मान्यता दिली आणि असं करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य बनलेलं आहे यानंतर पुढे जाऊया बघा खालील विधानांचा अभ्यास करा अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने कलम तीनशे सत्तर घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला ठीक आहे लडाख वगळता जम्मू काश्मीरला तातडीने राज्याचा दर्जा देण्यात यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ठीक आहे त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्या तर जम्मू काश्मीरमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एक शब्द ऍड करतो इथं ठीक आहे पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्या तर बघा अलीकडे तीनशे सत्तर हे कलम घटनेला धरून आहे ही घटना बाह्य आहे या विषयक बरेचशा याचिका ज्या आहेत तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात आल्या होत्या तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये काही विकृत विचारसरणीचे लोक असतात तर त्यांनी काय केलेलं आहे तर मग याविषयी याचिका टाकलेल्या आहे आपण तीनशे सत्तर हे जे कलम आहे तर हे पहिले समजून घेऊ हे काय आहे तर बघा तीनशे सत्तर कलम म्हणजे काय होतं तर एका देशामध्ये दोन देश ठीक आहे एका देशामध्ये दोन देशवाला सिस्टम होतं यानुसार काय होतं तर जे काही जम्मू काश्मीरचे लोक होते जम्मू काश्मीर आणि समजून घ्या आपण नॉर्मल भारतीय जे लोक आहेत तर जम्मू काश्मीरचे लोक भारतीय लोक आहे ठीक आहे पण त्यांना त्या व्यतिरिक्त वेगळी नागरिकता होती नागरिकता होती आता आपलं सगळ्यांचं नागरिकत्व हे इंडियन सिटीजनशिप आहे पण त्यांना त्या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरचं सिटिजनशिप होतं त्यानंतर जर बघितलं तर दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना तिथल्या प्रॉपर्टी जी काही संपत्ती आहे तर त्यावर त्यांचा हक्क होता जम्मू काश्मीरच्या बाहेर ती संपत्ती विकू शकत नव्हते आणि जम्मू काश्मीरच्या बाहेरचं कुणी भारतीय व्यक्ती ती संपत्ती घेऊ शकत नव्हता त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तिथं बिझनेस वगैरे सगळे कोण तेच सुरू करू शकत होते ठीक आहे तिथं बिझनेस ते सगळं ते सुरू करू शकत होते तिथल्या एखाद्या मुलीने जर बाहेरच्या राज्याशी बाहेरच्या राज्यातील समजून घ्या एखाद्या मुलासोबत लग्न केलं तर तिच्या संपत्तीवरील अधिकार जो आहे तो नष्ट व्हायचा त्यांचा एक वेगळा झेंडा होता आपल्याकडं सगळ्या विधानसभा विधान परिषदचा कालावधी विधानसभेचा कालावधी पाच वर्ष राहायचा त्यांचा सहा वर्ष राहायचा म्हणजे इथं एका देशात दोन सिस्टम तयार झाले होते त्यांचं आपण म्हणूया जम्मू काश्मीरमधील जे काही लोक होते त्यांचं वेगळं काय होतं संविधान होत त्यांचं वेगळं काय होतं संविधान होत <coughs> सॉरी तर त्यांचं वेगळं संविधान होतं म्हणजे अशा प्रकारे या कलम तीनशे सत्तर मुळे काय झालं होतं तरी तर एका देशामध्ये दोन देश निर्माण झाले होते तुम्ही बघितलं असेल की आपण इतिहासामध्ये वाचतो दुहेरी शासन व्यवस्था तर अशी दुहेरी शासन व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती आणि मग काय करण्यात आलं तर या तीनशे सत्तरला हटवण्यात आलं तर आपण जर बघितलं तर हे जे काही तीनशे सत्तर कलम आहे तर त्याला काय करण्यात आलं तर वीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली त्याला विदाऊट राष्ट्रपती राजवट लागू न करता हटवणं मुश्किल होतं त्यामुळे पहिले राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर केलं ठीक आहे आणि ऑगस्ट दोन हजार मध्ये कलम तीनशे सत्याहत्तरला रद्द केलं ठीक आहे Uh, एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून जम्मू काश्मीरचं विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले तर हे सगळं सिस्टम जे आहे ते करण्यात आलं था, होतं आणि त्याला चॅलेंज करण्यात आलं था, होतं आणि मग त्या चॅलेंजला आयोगाने आयोगाने म्हणण्यापेक्षा न्यायालयाने काय उत्तर दिलं ते आपण बघूया तर बघा पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने ती कलम तीनशे सत्तर घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला घटना बाह्य नाही आहे ठीक आहे घटनाबाह्य नाही तर घटनेला धरून आहे ठीक आहे जे काही कलम तीनशे ला काढलेलं आहे स अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने कलम तीनशे सत्याहत्तरला तीनशे सत्तरला सत्याहत्तर म्हणतो मी तीनशे सत्तरला जे काही काढण्यात आलेले आहे आणि त्याविषयी जो काही निर्णय होता तो घटनेला धरून होता असं सांगितलेलं आहे घटना बाह्य नाही ठीक आहे तर इथं जर बघितलं अविधान चुकीचं आहे आता जम्मू काश्मीरमध्ये न्यायालयाने एक गोष्ट सांगितली की जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्यावा ठीके लडाखला केंद्रशासित प्रदेशच राहू द्या त्यामुळे ब बरोबर आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घ्या म्हणजे इथं ब आणि क बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तर जम्मू काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारं जे काही तीनशे व कलम रद्द करण्यात ता, आलं होतं हा केंद्र सरकारचा जो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशाचं जे काही खंडपीठ होतं जे काही घटनापीठ होतं तर त्याने घटनात्मक निर्णय आहे किंवा घटनात्मकदृष्ट्या वैध निर्णय आहे असं इथे निर्णय जो आहे तो दिलेला आहे ठीक आहे आणि हे जे काही खंडपीठ होतं त्याचे अध्यक्ष कोण होते धनंजय चंद्रचूडच होते ठीक आहे यानंतर पुढे जाऊ घ्या या, या निकालामध्ये जम्मू काश्मीरला तातडीने राज्याचा दर्जा द्या ठीक आहे जम्मू काश्मीर च्या निवडणुका तीस सप्टेंबर दोन हजार पूर्वी घ्या लडाख वगळून जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्या ठीक आहे लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवा तर या अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या इथं सांगण्यात आलेल्या आहे आता त्यांनी हे सुद्धा सांगितलं की कलम तीनशे सत्याहत्तर जे सत्तर जे रद्द केलं ती एक तात्पुरती व्यवस्था होती ती काही परमनंट सोल्युशन नव्हतं ते एक, एक टेम्पररी आपण जे काही गोष्ट होती ती होती ती ती कलम तीनशे सत्तर ठीक आहे ती थी आता संविधानामधून काढून टाकलेली आहे तर सगळ्यांना इथं मुद्दा समजला का एक एक गोष्ट समजली का येस और नो सगळ्यांनी टाईप करायचं आहे ठीक आहे सगळ्यांना कळलं नेम का नेमकं काय आपण व्यवस्थितपणे शिकलो काय नाही ठीक आहे आता पुढील प्रश्न बघूया भारतीय संसदेने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोस्ट ऑफिस विधेयक दोन हजार तेवीस ला मंजुरी दिली या नवीन कायद्यानुसार डॅडश वर्ष जुन्या भारतीय पोस्ट ऑफिस कायद्यामध्ये बदल करण्यात आला पन्नास वर्ष जुन्या शंभर वर्ष जुन्या एकशे पंचवीस वर्ष जुन्या दीडशे वर्ष जुने बघ आता केंद्र सरकारने अलीकडे काय केलेलं आहे एक नवीन, गुण 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 गुण। गुण गुण है। एक नवीन पोस्ट ऑफिस कायदा केलेला आहे केंद्र सरकारने काय केलेलं आहे एक नवीन पोस्ट ऑफिस कायदा केलेला आहे आणि त्याने जुन्या पोस्ट ऑफिस कायद्याची इथं जागा घेतलेली आहे आता नवीन पोस्ट ऑफिस कायद्याने काय केलेलं आहे तर जे काही पोस्ट ऑफिसमधल्या बऱ्याचशा गोष्टी आहे त्याची रचना म्हणा की ठीक आहे तिथं ज्या काही सेवा देण्यात येतात तर त्याविषयक तरतुदी म्हणा तर यामध्ये बदल जो आहे तो केलेला आहे खूप मोठा चेंजने झालेला पण चेंज जो आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे खूप मोठा नाही झाला ठीक आहे खूप मोठा बदल नाही झालेला मायनर गोष्टीमध्ये जसं की पहिले पोस्टामधून फक्त पत्र पाठवण्याविषयक ज्या सेवा आहे तर त्या मोस्टली दिल्या जात होत्या ट्रेडिशनल जो काही पहिला कायदा होता आताचा जो काही कायदा आहे त्यानुसार मग पोस्ट ऑफिसमध्ये पेमेंट पोस्ट पोस्ट पेमेंट बँक सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे तिथं एक लाखापर्यंत दोन लाखापर्यंत ठेवी ज्या आहेत त्या स्वीकारल्या जाणार आहे तर अशा काही नवीन ज्या काही पोस्टात सेवा दिल्या जाणार आहे तर त्यांच्या गोष्टींचा समावेश जो आहे तो करण्यात आला याचं बरोबर उत्तर आहे एकशे पंचवीस वर्ष तर जो काही जुना पोस्ट ऑफिस कायदा जो आहे तो कधी करण्यात आला होता तर अठराशे अठ्ठ्याण्णव साली जुना पोस्ट ऑफिस कायदा करण्यात आला होता आणि दोन हजार तेवीसने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जो काही कायदा करण्यात आला तर त्याने एकशे पंचवीस वर्ष जुन्या पोस्ट ऑफिस कायद्याची जागा घेतलेली आहे ठीक आहे तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन पोस्ट ऑफिस विधेयकाला मंजुरी देण्यात आली एकशे पंचवीस वर्ष जुना जो काही पोस्ट ऑफिस कायदा होता त्याने आता त्याची जागा घेतलेली आहे ठीक आहे आणि या पोस्ट ऑफिस नवीन कायद्याने काय केलेलं आहे तर भारतीय पोस्टाच्या सिस्टमचं आधुनिकरण आधुनिकीकरण केलेलं आहे त्यानंतर सर्व आदिवासी बांधवांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा डायडॅश डॅश हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे तर बघा मित्रांनो माझा एक मित्र आहे तो सुद्धा आ, एक आदिवासी कम्युनिटीमधून येतो महादेव कोळी पण त्याचं असं म्हणणं आहे आम की आम्हाला जॉब करायचं आहे तर जॉब करण्यासाठी आम्हाला समजून घ्या की आरक्षणाचा फायदा वगैरे मिळवायचा तर आम्हाला बेसिक कागदपत्र जे आहे ते मिळत नाही आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात ठीक आहे आणि ते सहसा शासन जे आहे ते देतं नाही ठीक आहे तर अशा गोष्टी असे प्रॉब्लेम जे आहे ते आम्हाला फेस करावे लागतात मग आपल्याला त्यावरून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ज्या किचकट गोष्टी आहे या, या किचकट गोष्टी शासन कधी कधी काय करतं तर हे कागदपत्र देण्यासाठी शासनाला त्यांची वंश शोधावे शो लागतात की आजोबा पंजोबा यांच्या नावावर त्या नोंदी होत्या का नाही आणि मग हे सगळं करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे तो, तो आहे वायनाड कोणता बनलेला आहे वायनाड केरळमधील जिल्हा आहे बघा तर केरळमधील आणि देशामधील पहिला जिल्हा बनलेला आहे की ज्याने सर्व आदिवासी बांधवांना काय उपलब्ध करून दिलेले आहे तर मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून दिलेले आहे आणि याचा फायदा त्यांना असा होणार आहे की त्यांना नोकरी नोकरीला अप्लाय करण्यापासून ते आता मागे राहणार नाही तर असे फायदे जे आहे ते आता वायनाड जिल्ह्यातील बांधवांना मिळणार आहे यानंतर बघा हे कोणते कागदपत्रे तर यामध्ये मग आधार कार्ड येतं शिधापत्रिके येतं जन्म मृत्यूचं प्रमाणपत्र येतं निवडणूक ओळखपत्र येतं बँक खाते येतं आरोग्य विमा यासारखी मूलभूत कागदपत्र जे आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या कास्टविषयक जे काही प्रमाणपत्र आहे तर त्या सर्व गोष्टी यामध्ये समावेश होतो यानंतर पुढे जाऊया तेलंगणा निवडणुकाबाबत खालील विधानांचा अभ्यास करा एकशे एकोणावीस जागांसाठी ही निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बनले आणि रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनले चला बाकी राजकारणाच्या गोष्टी विषयी तुम्ही नंतर डिस्कशन करा ठीक आहे आता राजकारणाच्या विषय फक्त तुम्हाला एक करायचं आहे की तुमचं जे मतदानाचा अधिकार आहे जो आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे तो फक्त आपल्याला बजावायचा आहे आणि त्याविषयी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला जी तुम्हाला माहीत नसेल बघा महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला ठीक आहे महिलांना भारतामध्ये तर मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे ठीक आहे आपण समजूया एक एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता भारतामध्ये किंवा जे भारतातील पहिलं इलेक्शन झालं होतं त्यामध्ये महिलांनी मतदान केलं होतं पण जगामध्ये महिलांना पहिला मतदानाचा अधिकार कधी मिळाला तर हे मी तुम्हाला सांगतो तर एकोणावीसशे वीस मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश होता यु एस ए आणि दुसरा देश होता युके ज्याने एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता आणि महिलांना यासाठी आंदोलन करावं लागलं होतं हा अधिकार मिळवण्यासाठी त्याला सफराज मुवमेंट म्हणून ओळखलं जातं मग इथं आंदोलन झालेले मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी तर तुम्हाला काय करायचंय तुमचा तुम्हाला जो अधिकार मिळालेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित वापरायचा आहे ठीक आहे आता इथं जर बघितलं तर पुढे जाऊया बघा तेलंगणाच्या निवडणुकाबाबत जे काही विधानं आहेत तर त्याचा आपण अभ्यास आप करू तर बरोबर ते आहे तेलंगणामध्ये एकशे एकोणवीस जागांसाठी काय पार पडलेली आहे निवडणूक पार पडलेली आहे तर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या तर काँग्रेस पक्षाने जिंकल्या काँग्रेसने जिंकल्या बीजेपीने जिंकल्या का नाही ठीक आहे तर बळ जे आहे ते चुकीचं आहे तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले तर रेवंत रेड्डी बनलेले रेवंत रेड्डी आपण जर बघितलं तर केसीआर जे आहे चंद्रशेखर राव जे आहे तर त्यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहे ठीक आहे तर जे काही चंद्रशेखर राव होते त्यांनी तेलंगणामध्ये दोन टर्म जे आहे तर दोन वेळा मुख्यमंत्री पद जे आहे सलग दोन वेळा ते मुख्यमंत्री बनले होते आणि त्यानंतर एक व्यक्ती म्हणून तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री कोण बनलेले तर रेवंत रेड्डी तर अ क ड हे आपलं उत्तर असलं पाहिजे होतं पर्याय क्रमांक तीन तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे तर सी बऱ्यापैकी मुलांनी पर्याय क्रमांक तीन उत्तर दिलेले आहेत अगदी बरोबर ठीक आहे तर तेलंगणामध्ये ज्या काही एकशे एकोणवीस जागांसाठी निवडणूक निवडणुका पार पाडल्या होत्या त्यामध्ये काँग्रेस पार्टीला सगळ्यात जास्त एकोणचाळीस टक्के मतं जी आहे ती मिळाली होती आपण जर बघितलं तर के चंद्रशेखर राव यांनी सलग दोन वेळा तेलंगणाचं मुख्यमंत्री पद जे आहे ते भूषवलं होतं आता तेलंगणाचं नव नवीन मुख्यमंत्री कोण म्हणलेले आहे रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी यांना शपथ जी आहे ती तेलंगणाचे राज्यपाल तमिळी साई सौंदर्य राजन यांनी शपथ दिलेली आहे आपण जर बघितलं ती व्यक्ती म्हणून हे तेलंगणाचे दुसरे मुख्य मुख्यमंत्री बनलेले आहे रेवंत रेड्डी यांचं पूर्ण नाव आहे अनुमुला रेवंत रेड्डी ठीक आहे यांनी बी ए केलेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर दोन हजार सात मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते विधान परिषदेचे सदस्य बनले होते त्यानंतर दोन हजार मध्ये कोडंगल मतदारसंघातून टीडी पी तेलुगु देशम पार्टीचे उमेदवार म्हणून नौ ते विधानसभेवर निवडून आले होते पुढं ते दोन हजार नऊ ते चौदा विधानसभेचे आमदार बनले परत एकदा दोन हजार चौदा दो ते दोन हजार अठरा परत तेलंगणा विधानसभेमध्ये आमदार झाले त्यानंतर यांनी दोन हजार सतरामध्येच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर दोन हजार अठरामध्ये ज्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये मात्र ते पडले होते मग परत दोन हजार एकवीसमध्ये तेलंगणा काँग्रेस तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांनी आता तेलंगणामध्ये ते काँग्रेसचं सरकार आणलं तर हे असे रेवंत रेड्डी आहे ठीक आहे तर इथं जर बघितलं तर अकर्ड उत्तर बरोबर असणार आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो बघा प्रादेशिक भाषेत निकाल देणार पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे प्रादेशिक भाषेमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये निकाल देणार पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे ठीक आहे प्रादेशिक भाषा म्हणजे त्या राज्यातली भाषा आणि त्या राज्यातल्या भाषेमध्ये दे निकाल देणारं पहिलं राज्य कोणतं आहे चला सांगा अगदी बरोबर शशिकांत सर केरळच असेल तर केरळच आहे ठीक आहे तर केरळ उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालय त्यांची प्रादेशिक भाषा जी आहे मल्याळम ठीक आहे तर या मल्याळम प्रादेशिक भाषेमध्ये निकाल दिलेला आहे आपल्याकडे सुद्धा मराठीत निकाल देण्याविषयी चर्चा जी आहे ती सुरू आहे पण अजून असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही तर केरळने प्रादेशिक भाषेमध्ये निकाल द्यायला देणं सुरू केलेलं आहे आपली मोस्टली जी काही भाषा आहे इंग्रजांनी आपले जे काही वकीलविषयक कायदे जे ते तयार केलेले आणि इंग्रजी भाषा आहे ती सामान्य नागरिकांना समजत नाही आणि त्यामुळे केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे जर आंतर जर तुम्ही बघितलं तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जो एकवीस फेब्रुवारी रोजी असतो तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे तर केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे आशिष देसाई यानंतर पंचायत विकास निर्देशांक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते निकष वापरले जातात आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आला नाही तरी काही हरकत नाही पण एक अंदाज लावा चला जो काही पंचायत विकास निर्देशांक आहे किंवा जे काही पंचायत पंचायत बघा कशाला म्हटलं आता आता इथं बघा ग्रामीण भागातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जसं की ग्रामपंचायत ठीक आहे ग्रामपंचायत ठीक आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद जिल्हा परिषद त्यानंतर पंचायत समिती पंचायत समिती यांना काय म्हटलं तर पंचायत म्हटलं तर आणि नगरपालिका कशाला म्हंटला तर नगरपालिकेमध्ये महानगरपालिका नगर परिषद ठीक आहे तर यांचा समावेश होतो ठीक आहे मग आता इथं जर बघितलं तर पंचायत विकास निर्देशांक मोजण्यासाठी अलीकडं काय करण्यात आलेले काही निकष बनवलेले आहे मग हे निकष सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर बघा केंद्रीय पंचायत राज, राज्यमंत्री जे आहे कपिल पाटील आपल्या महाराष्ट्राचे बघा ठीक आहे ले ले या या तर यांनी काय केलेलं आहे तर पंचायत विकास निर्देशांकावरील एक अहवाल प्रकाशित केलेला आहे त्याला पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हटलेलं आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी काही निर्देशक इथं बनवलेले आहे आणि या निर्देशकावरून काय आपण करू शकतो तर पंचायत राज संस्थांचा किती विकास झाला ते मोजू शकतो मग हे निर्देशक कोणते तर मुक्त गाव निरोगी गाव बालसुलभ गाव जलयुक्त गाव स्वच्छ व हरित गाव स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव सुशासनयुक्त युक्त गाव आणि महिला सुलभ गाव तर हे नऊ निकष जे आहे ते काय बघणारे तर संस्थांचा विकास झालेला आहे की नाही गावात गरिबी आहे का गाव निरोगी आहे का किती आजारी लोक आहे म्हणजे यावरून गावाचा विकास किती झाला किती नाही हे समजणार ना आहे गावामध्ये पिण्याचं पाणी आहे का ठीक आहे गाव स्वच्छ आहे का तर हे सगळं इथं चेक केलं जाणार आहे तर आपण जर बघितलं गरिबीमुक्त गाव जलयुक्त गाव निरोगी गाव युक्त गाव हे सर्वचे सर्व निकष प्लस पाच निकष जे आहे तर ते इथं आपल्याला लक्षात ठेवायचे वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे तर समजा सगळ्यांना बऱ्यापैकी नवीन इन्फॉर्मेशन कळली असेल तर एक थंब द्या बघा मित्रांनो इथं जर बघितलं तर हे निकष आहे मग या निकषावरून इथं गुण दिले जाणारे शून्य ते शंभर गुण ठीक आहे मग समजा नव्वद टक्क्यापेक्षा जर जास्त गुण एखाद्या गावाला मिळाले असेल तर त्याला ए प्लस दर्जा दिला जाणार आहे त्यानंतर पंच्याहत्तर ते नव्वद टक्के गुण मिळाले असेल तर ए दर्जा साठ ते पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले असेल तर बी दर्जा चाळीस ते साठ टक्के गुण मिळाले असेल तर सी दर्जा त्यानंतर चाळीस च्या आत गुण मिळाले असेल तर डी दर्जा जो आहे तो, 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 तो मिळणार आहे आणि आपण इथं प्रयोग सुरू केलेला आहे प्रयोग म्हणजे काय एक्सपेरिमेंट सुरू केलेलं आहे काही गावांवर हा निर्देशांक काही गावांवर एक्सपेरिमेंट सुरू केलेला आहे काढण्यासाठी तर ते कोणते गाव असणारे तर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील गाव असणार आहे ठीक आहे यानंतर बघा डॅडश या राज्याने कुई या भाषेच्या भाषेची आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस केलेली आहे तर कोणत्या राज्याने काय केलेलं आहे तर कुई घेतलं होतं घेतलं होतं श्रीकांत सर ठीक आहे मग त्यामुळंच त्याचं तुमचं रिव्हिजन सुद्धा होत आहे बघा तर कोणत्या राज्याने कुई भाषेची आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस केलेली आहे चला सांगा कोणती भाषा आहे कोणतं राज्य आहे अगदी बरोबर राहुल सर ओडिशा राज्य आहे ओडिशा ओडिशा राज्याने काय केलेलं आहे तर कुय ही जी भाषा आहे तर हिचा समावेश आठव्या अनुसूचीमध्ये करण्याची शिफारस जी आहे मित्रांनो ती केलेली आहे तर बघा ओडिशा राज्याने जे काही ओडिशा राज्याचं राज्य मंत्रिमंडळ आहे नवीन पटनाईक सरकार आहे इथं तर त्यांनी काय केलेलं आहे तर कुई ही जी भाषा आहे तर तिचा समावेश आठव्या अनुसूचीमध्ये करा असं सांगितलेलं आहे मग आपण जर बघितलं तर कुई ही एक द्रविडियन भाषा आहे आता सॉरी द्रविडियन भाषा काय महागडे तर खाली जे दक्षिणेकडील राज्य आहे त्यांच्या ज्या काही भाषा आहे ते द्रविडियन भाषा म्हणून त्याला ओळखलं जातं कन्नड झालं त्यानंतर मल्याळम झालं त्यानंतर तमिळ झालं तेलगू झालं या भाषा कशा आहे द्रविडियन भाषा आहे आणि त्याचबरोबर कुई भाषा ही एक द्रविडियन भाषा आहे ठीक आहे आणि खोंड समुदाय जो आहे तर त्यामार्फत ही बोलली जाते ठीक आहे कुई भाषेला वेगवेगळे नावंसुद्धा आहे जसं की आ, कंध खोंडी खोंड खोंडो तर हे या नावाने ही ही भाषा ओळखली जाते मग जी काही आपली आठवी अनुसूची आहे त्यामध्ये टोटल भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषा आहे सुरुवातीला चौदा भाषा होत्या नंतर आठ भाषा ॲड झाल्या मग या बावीस भाषा कोणत्या आहे तर त्या तुमच्यासमोर आहे मणिपुरी मैथिली काश्मीरी हिंदी कन्नड गुजराती कोकणी मल्याळम आसामी मराठी नेपाळी बंगाली पंजाबी संस्कृत तेलुगू तमिळ ओडिया उर्दू बोडो डोंगरी आणि संथाळी तर या बावीस भाषा आहे मग यामध्ये कोणत्या नवीन भाषा ॲड झालेल्या आहे वी एक दे दे एक तर एकविसावी घटनादुरुस्ती जी झाली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यानुसार सिंधी भाषा यामध्ये ऍड झाली होती त्यानंतर एकाहत्तरवी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे मध्ये तर त्यानुसार कोकणी नेपाळी मणिपुरी या भाषा ॲड झाल्या होत्या आणि ब्याण्णववी घटनादुरुस्तीनुसार बोडो डोंगरी संथाळी मैथिली या भाषा ॲड झाल्या होत्या मग या झाल्या आठ भाषा आणि पहिल्या होत्या चौदा भाषा अशा टोटल बावीस भाषा भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि तेवीसावी भाषा भाषा म्हणून ऍड करा असा ओडिशाने सांगितलेला आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी मतदार जागृती दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली तर जम्मू काश्मीर साठी मतदार जागृती दूत जे आहे तर बरोबर पूर्वी ओरिसा म्हटलं जायचं आता त्याला ओडिसा म्हटलं जात जी काही आठ आठवी अनुसूची आहे तर या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या काही ऑफिशियल भाषा आहे ठीक आहे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या काही भाषा आहे मेन भाषा तर त्यांना या आठव्या अनुसूचीमध्ये ॲड करण्यात आलेला आहे बाकी संविधानामध्ये जी आठव्या अनुसूची ते भाषांसाठी ही बाब लक्षात ठेवायची तुम्हाला तर इथे जर बघितलं जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी मतदार जागृती दूत म्हणून कोणाची नेमणूक झालेली तर सुरेश रैना यांची दू नेमणूक झालेली आहे तर सिंपल एवढं लक्षात ठेवायचं आहे जम्मू काश्मीरसाठी मतदार जागृती दूत कोण आहे तर सुरेश रैना यानंतर बारावा प्रश्न आहे खालील विधानांचा अभ्यास करा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत साजरा केला गेला आणि एकोणीसशे एकोणवीसच्या भारत सरकार कायद्याने एकोणविशे एकोणविशे एकवीस मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतामध्ये स्थापन केली किंवा झाली चला दोन विधान तुमच्या समोर पहिलं विधान म्हणतं की दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषा आणि आठव्या अनुसूचीतील भाषा तर हे नेमकं काय तर आठव्या अनुसूचीमध्ये भारत सरकारने बावीस भाषा ऍड केलेल्या ठीक आहे ते वेगळं सिस्टम अभिजात भाषा कशाला म्हणायचं तर अभिजात भाषा म्हणजे अशा भाषा की ज्या भाषेतलं साहित्य साल दोन हजार वर्षापूर्वीचं सुद्धा साहित्य आपल्याला त्या भाषेमध्ये आप उपलब्ध बघायला मिळतं ठीक आहे हजार ते दोन हजार वर्षापूर्वी जर त्या भाषेतील साहित्य उपलब्ध असेल आणि त्या भाषेमध्ये कालांतराने थोडाफार चेंज आलेला असेल तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो दिला जातो ठीक आहे मग तशा भाषा आहे तमिळ आहे तेलुगू आहे मल्याळम आहे त्या अभिजात भाषा आहे मराठी भाषे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज़़ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मग आता आपण उत्तराकडे जाऊया बघा इथं जा तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र विधान परिषद जी आहे तर तिचा शतक महोत्सव जो आहे तो राष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत साजरा केला गेला अबरोबर आहे आणि एकोणविसशे एकोणवीसच्या भारत सरकार कायद्याने एकोणविसशे एकवीस मध्ये दे भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतामध्ये स्थापन झाली हे सुद्धा विधान बरोबर आहे आता एकोणविसशे एकवीस मध्ये स्थापन झालेली जी काही विधान परिषद होती तिचा शतक महोत्सव कधी साजरा करायला पाहिजे तर दोन हजार एकवीस मध्ये साजरा करायला पाहिजे पण कोविड मुळे तो सेलिब्रेट केला नव्हता त्यावेळी परिस्थिती पण नव्हती त्यामुळे त्याला पुढं ढकललेला आहे आणि यासाठी विशेष आमंत्रण सेलिब्रेशन करण्यासाठी जे आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेलं आहे आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये याचं सेलिब्रेशन झालेलं आहे तर इथं अ आणि ब दोन्ही विधानं कशी आहे बरोबर आहे फक्त क्वेश्चन यासाठी टाकला होता की काही मुलं इथं लॉजिक विचार करायला पाहिजे होता की फेब्रुवारी दोन हजार मध्ये का शतक महोत्सव साजरा केला जाईल जर स्थापना एकोणीसशे एकवीस मध्ये झाली असेल पण मुलांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे ठीक आहे कन्फ्यूज झाले नाही तुम्ही मी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं आहे भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे चला सांगा नेपाळी भाषा ज्या आहे त्या आपल्या भारतीय राज्य घटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश केलेला आहे नेपाळी भाषा म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर नेपाळ आणि भारताचे प्राचीन काळापासून संबंध राहिलेले आहे आणि आपण जर बघितलं तर नेपाळचे बरेचसे जे तरुण आहे ते जॉबसाठी भारतीय सैन्यामध्ये आपण जर बघितलं तर नोकरी करतात ठीक आहे तर त्यांची एक रेजिमेंट सुद्धा आहे त्या रेजिमेंटचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ग वरून सुरू होतं बघा नाव तर इथं बघा भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे तर वाय एस जगनमोहन रेड्डी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहे बघा असोसिएशन फॉर डेमो डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची संस्था आहे आर ठीक आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स तर याने काय केलं तर जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक लढवण्यासाठी जी काही माहिती दिलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे यांनी भारतातील सगळ्या श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जी आहे तर ती सगळ्यांसमोर मांडली यानुसार जगमोहन रेड्डी सगळ्यात श्रीमंत तर जे काही ममता बॅनर्जी आहे ते सगळ्यात गरीब मुख्यमंत्री ठरलेले आहे जगमोहन रेड्डी यांची संपत्ती पाचशे दहा कोटी तर ममता बॅनर्जी यांची संपत्ती जी आहे ती फक्त पंधरा लाख एवढी होती आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांची संपत्ती अकरा कोटी एवढी आहे ठीक आहे तर तेरा क्वेश्चन इथं झालेले आहे तर अशा प्रकारे इथं जर बघितलं तर गरीब मुख्यमंत्री कोण ठरलेले आहे ममता बॅनर्जी खालील विधानांचा अभ्यास करा एक देश एक निवडणूक यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि दक्षिण आफ्रिका स्वीडन ब्रिटन या देशांमध्ये एक देश एक निवडणूक घेतली जाते तर आता एक देश एक निवडणूक नेमकं काय भानगड आहे हे थोडं समजून घेऊया तर आता जर आपण बघितलं तर आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे बरोबर विधानसभा आता विधानसभेच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर लोकसभेच्या अगोदर तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहे मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहे राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका वर्षभर कधी पण चालूच असतात ठीक आहे पाचही वर्ष विधानसभेच्या निवडणुका चालू असतात ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर या विधानसभेच्या निवडणुकांचा एक फिक्स कालावधी नाहीये कारण कोणत्या राज्यात पाच वर्षाचा कालावधी समजून घ्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचा पाच वर्षाचा कालावधी विधानसभेचा कम्प्लीट होणार पुढच्या वर्षी समजून गुजरातचा कम्प्लीट होणार त्याच्या पुढच्या वर्षी पंजाबचा कंप्लीट होणार तर याला सगळ्याला एका लेवलवर आणण्यासाठी जर आपण बघितलं तर एक देश एक निवडणूक ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे म्हणजे सर्वोच्च सर्व निवडणुका एकदाच घ्यायच्या सर्वोच्च सर्व निवडणुका कधी घ्यायच्या एकदाच घ्यायच्या विधानसभेच्या पण एकदाच घ्यायच्या आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या असं ठरलं यामुळं काय होणार तर यामुळं खूप सारे फायदे आपल्या देशाला होणार आहे आपण जर बघितलं तर यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ते माजी राष्ट्रपती जी आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर दक्षिण आफ्रिका स्वीडन ब्रिटन या देशांमध्ये एक देश एक निवडणूक घेतली जाते त्यामुळे दोन ही विधानं कशी आहे बरोबर आहे आता एक देश एक निवडणूक या विरोधात ठराव कुणी पारित केला असा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू तामिळनाडू जो आहे राज्य तामिळनाडू तर या तामिळनाडूने एक देश एक निवडणूक ठीक आहे याला विरोध करणारा ठराव जो आहे ठराव जो आहे तो मंजूर केलेला आहे याला विरोध करणारा ठराव रह कोणत्या राज्याने मंजूर केला तर तामिळनाडूने मंजूर केलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय ती तुमच्यासाठी खूपच महत्वाची असणार आहे मग बघा जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे एक देश एक निवडणूकसाठी तर ही समिती कधी स्थापन केली गेली एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मग या समितीमध्ये एकदम मोठे मोठे लोक आहे ठीक आहे एकदम तज्ज्ञ लोक आहे आपण जर बघितलं तर रामनाथ कोविंद हे मोठे वकील आहेत ठीक आहे त्यानंतर जर बघितलं ते बी आहेत त्याचबरोबर जर बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीमध्ये आहे त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते आदिरंजन चौधरी हे, हे सुद्धा या समितीमध्ये आहे त्यानंतर गुलाम नबी आझाद राज्यसभेतील माजी विरोधी पक्ष नेते त्यानंतर सुभाष कश्यप लोकसभेचे माजी महासचिव त्यानंतर एन के सिंग वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष हरीश साळवे ज्येष्ठ वकील बघा हरीश साळवे यांनी एक खटला लढवला होता त्यासाठी फक्त एक रुपये घेतला होता ठीक आहे तर तो खटला कोणाचा लढवला होता हेच तुम्हाला सांगायचं तर भारताचे एक व्यक्ती आहे जे पाकिस्तानमध्ये अडकलेले आहे आणि त्यांचा जो खटला आहे तो हरी हरीश साळवे यांनी लढवला होता एका रुपयामध्ये त्याचबरोबर संजय कोटारी माजी केंद्रीय केंद्रीय दक्षता आयुक्त तर बघा सगळे मोठमोठे लोक आहे आणि या समितीमध्ये असणारे आणि या समितीने आपलं मत काय दिलेलं या समितीने आपलं मत दिलेलं आहे मित्रांनो की एक देश एक निवडणूक व्हायला पाहिजे ठीक आहे आणि अगदी बरोबर हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांचा जो काही खटला आहे तो लढवला होता यानंतर बघा या समितीमध्ये निमंत्रित विशेष निमंत्रित सदस्य कोण असणारे तर आपले जे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विशेष निमंत्रित सदस्य असणारे आणि सचिव कोण असणारे तर नितेन चंद्र हे सचिव असणारे एवढ्या इन एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची या सदस्यांपैकी एक सदस्य जे आहे अधिरंजन चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे किंवा समितीमधून यांनी राजीनामा दिलेला आहे तर ही सुद्धा बाब महत्वाची आता काही देश ज्यामध्ये एक देश एक निवडणूक घेतली जाते दक्षिण आफ्रिका स्वीडन ब्रिटन जर्मनी हंगेरी त्यानंतर इंडोनेशिया त्यानंतर स्लो स्लोव्हेनिया त्यानंतर पोलंड अल्बानिया बेल्जियम त्याचबरोबर आता एक देश एक निवडणुकीचे फायदे काय असणार आहे तर बघा एक देश एक निवडणुकीचा सगळ्यात मेन फायदा आहे की पैसे वाचणारे कारण दरवेळी निवडणूक आयोगाला आली विधानसभा घेतल्या निवडणुका मग त्यासाठी बॅलेट पेपर तयार करणं मतदार यादी तयार करणं ठीक आहे त्यानंतर ईव्हीएम जे काही सुधार बिघड असेल तर त्यावर काम करणं शिक्षक जे असतात कर्मचारी जे असतात त्यांना कामावर लावणं त्यांना पैसे देणं तर हे सगळं काय होतं वेळोवेळी वेळोवेळी या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळं एक देश एक निवडणूक झाली तर पैशावरील बचत होईल जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे आपण जे काही लोक कामावर लावतो आणि जे काही सुरक्षा दल आहे तर सुरक्षा दल ही पोलिसांना जेव्हा निवडणूक असेल तेव्हा त्यांना बंदोबस्ताला जावं लागतं तर वेळोवेळी हेच चालू असतं तर त्यामुळे त्यांच्यावरील ताण जो आहे तो कमी होईल ठीक आहे आता सरकारी धोरणांची योग्य अंमलबजावणी होईल सरकार आता बघा समजून घ्या कि महाराष्ट्रात किती राज्य सॉरी देशात किती राज्य अठ्ठावीस राज्य अठ्ठावीस राज्यामध्ये निवडणूक असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायला प्रत्येक राज्यामध्ये जावं लागेल त्यामुळं काय होतं जी काही मेन धोरण आहे जी काही मेन आपले पॉइंट्स आहेत बेरोजगारी म्हणा किंवा अदर जे काही पॉइंट्स आहेत जे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे तर त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसतं त्यामुळे सरकारची भूमिका इथं वाढणार आहे आणि सरकारला त्यांची धोरणं अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ जो आहे तो मिळणार आहे निवडणूक प्रचाराऐवजी विकास कार्यावर प्रशासन आता प्रशासन लक्ष देऊ शकल जर हे एक देश एक निवडणूक जर याची अंमलबजावणी झाली तर ठीक आहे तर अशा प्रकारे बघा एवढे सगळे फायदे एक देश एक निवडणुकीचे यानंतर पुढे जाऊया पुढील प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीस बाबत खालील विधानांचा अभ्यास करा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा कायदा लागू करण्यात आला हा कायदा आसाम मेघालय मिझोरम मधील काही ठिकाणी लागू होणार नाही ठीक आहे या कायद्यानुसार जगातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे आणि सहा धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध पारशी आणि शीख यांचा समावेश होतो गुड मॉर्निंग एवढी वन गुड मॉर्निंग चला उत्तर द्या श्रीकांत शिरकेसर ने दोन उत्तर दिले बाकीच्या उत्तर काय पटकन आलं पाहिजे उत्तर इथं फास्ट एकदम एक ठीक आहे ट्राय करा इथं जर बघितलं तर आता मेन मेन गोष्टीवर लक्ष देऊया बघा नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो आहे दोन हजार एकोणावीसचा तर तो कधी पारित करण्यात आला होता तर लोकसभेत नऊ डिसेंबरला राज्यसभेत अकरा डिसेंबरला आणि राष्ट्रपतीची मंजुरी बारा डिसेंबरला आता डिसेंबर महिना कधीचा आहे दोन हजार एकोणावीसचा आहे तर नऊ डिसेंबरला लोकसभेत हा कायदा पारित झाला दोन हजार एकोणवीसला राज्यसभेत अकरा डिसेंबर दोन हजार एकोणवीसला आणि राष्ट्रपतीची मंजुरी त्याला मिळाली बारा डिसेंबर दोन हजार एकोणवीसला पण त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती का कायदा बनला पण तो लागू झाला होता का त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती का तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती मग याची अंमलबजावणी जी आहे गृह मंत्रालयाने सांगितलं की अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी काय होणार आहे सुरू होणार आहे म्हणजेच हा कायदा लागू होणार आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून तर पहिलं विधान बरोबर आहे मग पहिलं विधान बरोबर आहे सगळीकडेच पहिलं विधान बरोबर आहे यावरून आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करता येणार नाही ठीक आहे पहिलं विधान सगळीकडेच बरोबर आहे बाय डिफॉल्ट तुम्ही डोळे झाकून पहिलं विधान बरोबर करायला पाहिजे होतं इथं यानंतर जर बघितलं तर हा कायदा आसाम मेघालय मिझोरम मधील काही ठिकाणी लागू होणार नाही तर आसाम मेघालय मिझोरम मधील असे काही भाग आहे जिथे आपले आदिवासी बांधव असतात तर आसाममधील करबी आंग आंगलोंग त्यानंतर मेघालयमधील गारो हिल्स त्यानंतर मिझोरम मधील चकमा जिल्हा आणि त्रिपुरा आदिवासी क्षेत्र या ठिकाणी हा कायदा लागू होणार नाही ठीक आहे लागू होणार नाही ठीक आहे मग आपण जर बघितलं तर इथं काय बरोबर आहे हा या कायद्यानुसार जगातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही तर बघा मित्रांनो या कायद्यानुसार बर का या कायद्यानुसार जगातील सहा धार्मिक अल्पसंख्याक जे आहे तर त्यांना नागरिकत्व मिळणार नाही हे स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे आता आपण पूर्ण जगातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देणार नाही असं नाही जगातील तीन धार्मिक अल्पसंख्याकांना आपण नागरिकत्व देणार नाही यामध्ये पहिलं तीन देश कोणते दे? तर त्याची एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला एबीपी माझं चॅनल बघितलं असेल ठीक आहे एबीपी तर एबीपी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ए म्हणजे अफगाणिस्तान बी म्हणजे बांगलादेश आणि पी म्हणजे पाकिस्तान तर या तीन देशांमधील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही ठीक तर आहे तरी जर बघितलं तर क विधान कसं चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं जगातील नाही ए बी पी लक्षात ठेवायचं आणि सहा धार्मिक अल्पसंख्यामध्ये संख्यांमध्ये हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध पारशी आणि शीख यांचा समावेश होतो तरी अ ब ड हे विधान कसं आहे बरोबर असणार आहे ठीक आहे तर अ ब आणि ड हे आपलं विधान बरोबर होते तर तीन देश कोणते बांग्लादेश अफगाणिस्तान पाकिस्तान कसं लक्षात ठेवायचं तर ए बी पी ए बी पी लक्षात ठेवायचे तुम्हाला त्यानंतर कोणकोणते अल्पसंख्यांक आहे अल्पसंख्यांक बघा हिंदू हे भारतात अल्पसंख्याक नाहीये ठीक आहे पण आपण या देशातील अल्पसंख्यांक पन समुदायाला काय देत आहोत तर इथं आपण त्यांना दे नागरिकत्व देणार आहोत हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध पारशी शिख बघा आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की या देशातील इतर लोक म्हणजे इतर समुदाय जे आहे या व्यतिरिक्त ते नागरिकत्व मिळू शकत नाही का तर ते सुद्धा मिळू शकतात त्यासाठी त्यांना भारतात किमान अकरा वर्ष राहावं लागेल ठीक आहे या देशातील बाकी व्यक्ती सुद्धा भारतात येऊन नागरिकत्व मिळू शकतात पण त्यांना अकरा वर्ष राहावं लागेल आणि हे कम्युनिटी ज्या आहे तर त्यामधील जे काही व्यक्ती असतील त्यांना भारतामध्ये पाचच वर्ष राहावं लागलं ठीक आहे ला तर हाच यामध्ये एक फरक आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय बाकी जास्त काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल ठीक आहे क्वेश्चन समजला असेल तर थंब द्या ठीक आहे क्वेश्चन समजलं का समजलं का सगळ्यांना यानंतर बघा स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे बघूया कोण उत्तर देत याच तु? बघा तुम्ही जास्त लोड घेऊ नका ठीके जस्ट एक प्रवाहानुसार जात जा कारण कसं असतं की काही एमपीएससी आप, मध्ये आपण अभ्यास आप करताना आपल्याला खूप म्हणजे असं पीएचडी वगैरे करायची नसते सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन माहित पाहिजे नाही ती याची इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये खूप सारी दिलेली पण पर आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारणार आहे त्या अनुसार आपल्याला जायचं आहे क्यू वरून आपल्याला समजतं ते इथं बघा एक आणि तीन असे तुमचे उत्तर आहे तर बघा इथं जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तराखंड आहे ठीक आहे हा या ठिकाणी ट्विस्ट होता आपण पहिल्यापासून ऐकलेले जेव्हापासून अभ्यास करतो की समान नागरी कायदा कुठं लागू आहे गोव्यामध्ये पण गोव्यामध्ये समान नागरी कायदा हा पोर्तुगीजांनी लागू केला होता म्हणजे पोर्तुगीजांची जी काही संहिता होती जवळपास ती एकोणविशेच्या आधी सुद्धा तयार करण्यात आली अठराशे समथिंग इयर आहे ते मला लक्षात नाही तर तेव्हापासून पोर्तुगीज पोर्तुगीजाच्या त्या कायद्यानुसार गोव्यामध्ये काय होता समान नागरी कायदा लागू होता ठीक आहे आणि आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोणतं राज्य यांनी लागू केलेलं आहे तर ते आहे उत्तराखंड तर प्रश्नामध्ये काय आहे यावरून तुमचं उत्तर ठरतं ठीक आहे प्रश्न कसा सेट केलेला आहे तर ते आपल्याला कळलं पाहिजे गोवा जे आहे ते अगोदर इथं गोव्यामध्ये लागू करण्यात आला होता हा कायदा आता समान नागरी कायदा नेमकं काय आहे समान नागरी कायदा समान नागरी कायदा म्हणजे काय तर सर्व कम्युनिटीजचे आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी असतात विवाह करण्याची पद्धत वेगळी असते त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं आपण बघितलं ते वेगवेगळ्या आपण प्रत्येक धर्माचे लोक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेग फॉलो करतो मग आपण जर बघितलं जो समान नागरी कायदा आहे यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सर्व धर्मांसाठी सर्व गोष्टी कशा करायच्या सेम करायच्या तर यालाच काय म्हणायचं थोडक्यात समान नागरी कायदा म्हणायचं ठीक आहे आणि केंद्र पातळीवर समान नागरी कायदा आणण्याचा विचार चालू आहे ठीक आहे हा मुद्दा लक्षात ठेवा यानंतर चौथा क्वेश्चन खालील विधानाचा अभ्यास करा अजय खानविलकर हे भारताचे नवीन लोकपाल बनले आहे त्यांनी पिनाकी चंद्र घोष यांची जागा घेतली आहे पिनाकीचंद्र घोष निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि लोकपालाचा कार्यकाळ पासष्ट वर्ष ते वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो बरोबर अठराशे सदुसष्टचा पोर्तुगीज सिव्हिल कोड तर अगदी बरोबर बघा अठराशे सदुसष्ट मध्ये काय करण्यात आला होता पोर्तुगीज सिव्हिल कोड करण्यात आला होता तर त्यानुसार पोर्तु जे काही गोवा आहे तर त्यामध्ये काय लागू झालेलं आहे समान नागरी कायदा आता आपण पहिले लेक्चरमध्ये लोकायुक्त बाबत बघितलं होतं महाराष्ट्रामध्ये जे काही लोकायुक्त बाबत चेंज झालेले आहे किंवा महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त कायद्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आणण्यात आलेले त्याबाबत आपण इन्फॉर्मेशन बघितली होती आता आपण लोकपालाबाबत इन्फॉर्मेशन बघतोय आणि लोकपाल आणि लोकायुक्तचं काम काय असतं हे आपण मागे बघितलं होतं मग बघा अजय खानविलकर जे आहे ते भारताचे नवीन लोकपाल बनलेले अगदी बरोबर स्टेटमेंट आहे ठीक आहे आणि त्यांनी कोणाची जाग घेतली तर पिनाकी चंद्र घोषांची त्यांनी जाग घेतली जे भारताचे पहिले फर्स्ट लोकपाल होते ठीक आहे त्यानंतर जर बघितलं पिना तर पिनाकी चंद्र घोष निवृत्त झाल्यानंतर काही कालावधीसाठी प्रदीप कुमार मोहंती जी आहे त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे ठीक आहे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काय बघितलेलं आहे काम बघितलेलं आहे ते परमनंट नव्हते ठीक आहे आपण जर बघितलं पिनाकी चंद्र घोष हे परमनंट अध्यक्ष होते आणि न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती हे टेम्पररी अध्यक्ष होते ठीक आहे टेम्पररी जोपर्यंत मुख्य अध्यक्ष त्यांचं पद ग्रहण करत नाही तोपर्यंत एक टेम्पररी अध्यक्ष होते आणि लोकपालाचा जो काही कार्यकाळ असतो तो सत्तर वर्ष आणि वयाची पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो किती सत्तर वर्ष आणि वयाची पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो त्यामुळं जर आपण बघितलं तर ड स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे अ ब ज्यांनी उत्तर दिले असेल पर्याय क्रमांक एक त्यांचं उत्तर बरोबर असणार आहे तर इथं बघा तुमचं पॉलिटी सब्जेक्टचं सुद्धा काय होत आहे रिव्हिजन होत आहे आता या याविषयी थोडा अजून काही गोष्टी जाणून घेऊया बघा लोकपाल कायदा कधी करण्यात आला होता तर दोन हजार तेरा साली करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी सोळा जानेवारी दोन हजार चौदा पासून सुरू झाली पहिले अध्यक्ष आहे पिनाकी चंद्र घोष आणि अध्यक्षांचा कार्यकाळ असतो पाच वर्ष किंवा याची सत्त सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण जर बघितलं तर हे काय करू शकतात तर भ्रष्टाचाराची चौकशी करू शकतात आता बघा आपण बघितलं की अजय खानविलकर हे नवीन अध्यक्ष बनलेले आहे ठीक आहे आपण इथं स्टेटमेंटमध्ये बघितलं अजय खानविलकर हे नवीन अध्यक्ष बनलेले तर यांची निवड करण्यासाठी एक समिती असते या निवड समितीवर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो आणि आयोगाला एक निवड समिती फेवरेट आहे ते जे काही मानवाधिकार जो आयोग आहे मानवी हक्क आयोग ठीक आहे तर त्याच्या निवड समितीवर आयोगाला नेहमी प्रश्न विचारायला आवडतो त्यामुळे यावरही प्रश्न येऊ शकतो तर बघा अजय खानविलकर यांची निवड कोणी केलेली आहे तर एका निवड समितीने केलेली आहे ज्यामध्ये पंतप्रधान त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेचे विरोधी पक्षनेता सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला व्यक्ती आणि प्रख्यात कायदे तज्ज्ञ एक व्यक्ती तर अशा पाच व्यक्तींनी काय केलेलं आहे तर अजय खानविलकर यांची निवड केलेली आहे आता बघा इथे राष्ट्रपती आहे का तर राष्ट्रपती नाही राष्ट्रपतींचं काम काय असतं तर राष्ट्रपतींचं काम असतं नेमणूक करणं ठीक आहे ज्या व्यक्तीची निवड केली त्या व्यक्तीची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात ठीक आहे नेमणूक करणं हे कोणाचं काम आहे राष्ट्रपतींचं काम आहे आता जे लोकपाल असतात में ते उच्चे न्याला, उच्चे न्याला, तर लोकपाल आपण ऑफिसमध्ये जर बघितलं तर एक अध्यक्ष असतात जे अजय खानविलकर आहे आणि त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त आठ सदस्य असू शकतात मग पन्नास टक्के सदस्य म्हणजे चार सदस्य जे आहे ते न्यायालयाशी संबंधित पाहिजे सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात काम केलेलं पाहिजे आणि पन्नास टक्के सदस्य जर आपण बघितलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा मागासवर्गीय जे काही इतर मागासवर्गीय आहे अल्पसंख्याक आहे महिला जे आहे यांचं प्रतिनिधित्व करणारे असले पाहिजे ठीक आहे यानंतर जर बघितलं तर अध्यक्ष कोण असावा तर माजी सरन्यायाधीश असावा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश असावा किंवा एकदम फेमस प्रख्यात व्यक्ती असावा ठीक आहे राष्ट्रपती मार्फत नेमणूक केली जाते आता लोकपालांचे अधिकार बघूया आपण तर लोकपाल जर बघितलं तर कोणाला शिक्षा देऊ शकतात भ्रष्टाचाराच्या चौकशी करून तर पंतप्रधान मंत्री सगळे खासदार लोकसेवक ठीके सरकारद्वारे वित्त पुरवठा मिळवणारे संस्था आणि परदेशातून वित्त पुरवठा संस्था जे आहे दहा लाखाहून जास्त परदेशामधून जे पैसे मिळवणारे संस्था आहे तर त्यांची चौकशी लोकपाल जी आहे ते करू शकतात तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे बघा तर अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे अ ब क यानंतर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया मित्रांनो बघा पुढच्या क्वेश्चनवर जाण्या अगोदर अजय खानविलकर यांच्याविषयी जाणून घेऊया पुण्याच्या आहे त्यामुळे आपल्याला यावर क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे आ, आता बघा हे अठराशे ब्याऐंशी साली वकील म्हणून रुजू झाले त्यानंतर जर बघितलं तर यांनी महाराष्ट्राचे वकील म्हणून काम केलेले केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील म्हणून काम केलेले दोन हजार ते दोन हजार तेरा साली या दरम्यान ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले दोन हजार तेराला हिमाचल प्रदेश न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले त्यानंतर दोन हजार तेरा ते सोळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले दोन हजार सोळा पासून दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण किती मतदार आहेत निवडणूक आयोगाने जी काही आकडेवारी जाहीर केलेली त्यानुसार भारतामध्ये किती मतदार आहेत बरोबर अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं तर बघा शंभर कोटी सत्त्याण्णव कोटी एकशे सात कोटी एकशे तीस कोटी तर सत्त्याण्णव कोटी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे तर त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बघा निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आपल्याकडे किती मतदार आहेत तर सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत किती आहे सत्त्याण्णव कोटी तर एक्झॅक्ट आकडा जर बघितला तर शहाण्णव कोटी अठ्याऐंशी लाख ही मतदारांची संख्या आहे भारतात येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी किती लोक मतदान करणारे तर जवळपास सत्त्याण्णव कोटी आपल्याकडे मतदार आहे एक्झॅक्ट शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मतदार आहेत ठीक आहे तर यावर आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो त्यामुळे आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहे जसं की बघा एकूण मतदारांची संख्या आपण बघितली शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्यानंतर दोन हजार एकोणवीसला जे मतदार होते तर ते एकोणनव्वद कोटी साठ लाख एवढी त्यांची संख्या होती दोन हजार एकोणावीस मध्ये जर बघितलं तर मतदारांमध्ये शंभर पुरुष जर मतदार असतील तर तिथं नऊशे चाळीस स्त्रिया ज्या आहे तर त्या मतदार होत्या आता कंडिशन जी आहे ती हजार हजार पुरुषांमागे नऊशे चाळीस स्त्रिया मतदार होत्या आताची कंडिशन आहे नऊशे अठ्ठेचाळीस महिला मतदार आपल्याला बघायला मिळणार आहे हजार पुरुषांमाग तर हा जो चेंज आहे दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत हा चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे महिला मतदारांची संख्या आपल्याला वाढलेली बघायला मिळते हे लक्षात ठेवायचं हे लिंग गुणोत्तर नाही आहे हे मतदारांचं गुणोत्तर आहे पुरुषांच्या तुलनेत महिला दोन हजार एकोणीस साली नऊशे चाळीस होत्या दोन हजार चोवीस मध्ये नऊशे अठ्ठेचाळीस झालेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्या राज्याबाबत बघूया राज्याबाबत हेच गुणोत्तर आहे नऊशे बावीस आपल्या राज्यामध्ये नऊ कोटी बारा लाख एवढे मतदार आहेत ठीक आहे आणि आपण जर बघितलं राज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे त्यानंतर सगळ्यात जास्त वयोगटातील लोक कोणते आहे तर तीस ते एकोणचाळीस वयोगटातील जे काही तरुण लोक आहे तर त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे मतदारांमध्ये बावीस टक्के त्यानंतर सगळ्यात जास्त मतदार कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्या राज्यात तर पुणे जिल्ह्यात सगळ्यात कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात जास्त दिव्यांग मतदार पुणे जिल्ह्यात आणि सर्वात कमी दिव्यांग मतदार नंदुरबार जिल्ह्यात तर ही काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या डॅड महोत्सवाच्या महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलं तर सर्वोच्च न्यायालयाने कोणता महोत्सव जो आहे तो आता साजरा केलेला आहे कोणत्या महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे अमृत महोत्सव म्हणजे जिथं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात एखाद्या गोष्टीच्या स्थापनेला किंवा एखाद्या गोष्टीला तर त्याला अमृत महोत्सव म्हटलं तर रौप्य महोत्सव म्हणजे एखाद्या गोष्टीला जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण होतं त्याला रोप्य महोत्सव म्हटलं जातं सुवर्ण महोत्सव जेव्हा एखाद्या गोष्टीला पन्नास वर्ष पूर्ण होतात त्याला सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं आणि हिरक महोत्सव एखाद्या गोष्टीला साठ वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला हिरक महोत्सव म्हटलं जातं आणि एखाद्या गोष्टीला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याला शताब्दी महोत्सव म्हटलं जातं शताब्दी महोत्सव म्हंटलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे महोत्सव आहे मग आता सांगा की सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला कोणता महोत्सव पूर्ण झालेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना एकोणासशे पन्नास मध्ये झाली होती कधी एक्झॅक्ट अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची काय झाली होती स्थापना झालेली आहे ठीक आहे मग आता आपण जर बघितलं सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या वर्षात पदार्पण केलेले तर सर्वोच्च न्यायालयाचे पंच्याहत्तरवं वर्ष स्थापनेचं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या वर्षात पदार्पण केलं अमृत वर्षात पदार्पण केलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे आता सुप्रीम कोर्टाविषयी जाणून घेऊया तर सुप्रीम कोर्टाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने कोणाची जागा घेतली तर बघा फेडरल कोर्ट जे आहे तर फेडरल कोर्टाची जागा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने घेतली होती फेडरल कोर्ट म्हणजे संघ न्यायालय ज्याची स्थापना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार सरकारने आली होती तर त्याची स्थापना सुप्रीम कोर्टाने घेतली होती आता तो मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जी माहीत असेल नसेल मला माहीत नाही बघा तेव्हा फेडरल कोर्ट होते इंग्रजांच्या काळात आणि त्या विरोधात जर आपल्याला अपील करायची असेल तर एक प्री व्ही काउन्सिल होती आता ही प्री व्ही काउन्सिल भारतात नव्हती ही इंग्लंडमध्ये होती म्हणजे आपल्याला सर तेव्हाचं जे काही न्यायालय होतं सर्वोच्च न्यायालयासारखं फेडरल कोर्ट तर त्या विरोधात जर एखादा निर्णयावर अपील करायचं असेल तर ते आपल्याला प्री व्ही काउन्सिलमध्ये अपील करावं लागायची आणि ती एक समिती होती ती कुठे होती तो ब्रिटनमध्ये होती तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर या दोघांची ही जागा कोणी घेतलेली आहे तर सुप्रीम कोर्टने घेतलेली कधी तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मग आता सुप्रीम कोर्टचे पहिले न्यायाधी पहिले न्यायाधीश कोण होते तर याचे जे कानिया आणि सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे सुप्रीम कोर्टाचे तर ते आहे धनंजय चंद्रचूड यानंतर जर बघितलं सुप्रीम कोर्टाची पहिली जी बिल्डिंग होती ती संसदेची इमारत जी होती जुनी तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय होतं नंतर त्याला एकोणीसशे मध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे येतो धर्मस्थ जय हा असं घोषवाक्य आहे सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च न्यायालय काही नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड प्रोजेक्ट या अंतर्गत लोकांना सुप्रीम कोर्टाचे निकाल जे आहे ते डिजिटल स्वरूपात मिळणारे डिजिटल कोर्ट्स या अंतर्गत जे काही न्यायाधीश आहे त्यांना सर्व इन्फॉर्मेशन डिजिटल स्वरूपात मिळणारे आणि नवीन संकेतस्थळ म्हणजे सुप्रीम कोर्टाची नवीन एक वेबसाईट येणार आहे जी हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून असणार आहे तर या तीन नवीन प्रोजेक्टवर सुप्रीम कोर्ट सध्या काम करत आहे यानंतर बघा लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस बाबत खालील विधानाचा अभ्यास करा या सतराव्या लोकसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये निवडणुका सात टप्प्यामध्ये होणार आहे पहिली निवडणूक वगळता देशात सर्वात जास्त काळ चालणारे निवडणूक आहेत आणि या निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहे चला कोण उत्तर देतय बघूया तर आता लोकसभेच्या निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकावर क्वेश्चन येऊ शकतो कारण खूप मोठी गोष्ट आहे दररोज चर्चा केली जाते तुम्ही न्यूज चॅनेल लावून बघा दररोज चर्चा आहे तुम्ही युट्यूब उघडून बघा दररोज चर्चा आहे यावर ठीक आहे तर इथं जर बघितलं एक उत्तर देत आहे चला तीन उत्तर दिले जाते तर बघूया बघा कोण काय उत्तर देतं त्यामुळे तुम्ही तुमचं उत्तर वगैरे बदलू नका ठीक आहे मेन उत्तर तुम्हाला जे मनातून तुम्हा वाटतं ते उत्तर ट्राय करा आणि फर्स्ट याच्यात जे उत्तर वाटतं नजरे तेच तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे उत्तर वगैरे चेंज वगैरे करत बसायचं नाहीये तर इथं बघा या लोकसभेचे कितव्या निवडणूक आहे तर सतराव्या आहे का नाही अठराव्या निवडणूक आहे कितव्या अठराव्या निवडणुका आहे सतराव्या आहे का अठराव्या बघा देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहे पण आपल्याकडं महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची म्हणजे अ स्टेटमेंट चुकीचं आहे ब स्टेटमेंट चुकीचं आहे पहिली निवडणूक वगळता देशात सर्वात जास्त काळ चालणारे या निवडणूक असणार आहे अगदी बरोबर आहे आणि या निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्याचे विधानसभेचे निवडणूक होणारे हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे मित्रांनो बरोबर आहे म्हणून जर आपण बघितलं तर क आणि ड हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आपलं इथं आन्सर असणार आहे ठीक आहे तर बघा अ चुकीचं होतं ब चुकीचं होतं मी तुम्हाला सांगितलं का चुकीचं होतं तर बघा या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका आहे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी या निवडणुका घेतल्या जात आहे या निवडणुका वेगवेगळ्या सात टप्प्यामध्ये घेतल्या जात आहे आपण जर बघितलं जगातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे आणि देशातील सर्वात जास्त काळ चालणारी निवडणूक आहे पहिली निवडणूक जर सोडली तर यानंतर जर बघितलं निवडणुका सात टप्प्यात होणार आहे मग इथं पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा सात मे दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल त्यानंतर तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे सातवा टप्पा एक जून आणि चार जूनला रिझल्ट ठीक आहे चार जूनला काय असणार रिझल्ट मग आता या निवडणुकांसोबत जर बघितलं तर आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिशा आणि सिक्कीम या राज्यामध्ये विधानसभेची निवडणुका होणार आहे आणि हे देशातील सात टप्पे आपल्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणारे एकोणावीस एप्रिलला पहिला टप्पा दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला सात मेला तिसरा टप्पा तेरा मेला चौथा आणि वीस मेला पाचवा टप्पा तर आपल्या देशामध्ये एक जून आणि पंचवीस मेला ज्या काही निवडणूक होणारे त्या आपल्या राज्यामध्ये राज्या होणार नाही त्या देशात होतील पण आपल्या राज्यात होणार नाही तर ही इन्फॉर्मेशन आपल्या लक्षात ठेवायची यानंतर पुढे जाऊया बघा पुढे पंजाबसाठी मतदार जागृती दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे आ, तर पंजाबसाठी मतदार जागृती दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण जम्मू काश्मीरसाठी मतदार दूत बघितलं कोण बनलेलं आहे तर सुरेश रैना यांना जम्मू काश्मीरचे मतदार दूत म्हणून काय करण्यात आलं होतं तर बोलवण्यात आलं होतं निवडणूक आयोगामार्फत आता पंजाबमध्ये मतदार दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे अगदी बरोबर शुभमन गिल यांची नेमणूक जी आहे तर ती पंजाबमध्ये ॲज अ मतदार दूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे शुभमन गिल वॉनलाईनवर क्वेश्चन येऊ शकतो शुभमन गिल यांना स्टेट आयकॉन बनवलं गेलेलं आहे पंजाबचं आणि पंजाबमध्ये आपकी बार सत्तर पार सत्तर सीट पार करायचं आहे का नाही ही, ही नेमणूक कोणी केलेली आहे तर ही नेमणूक निवडणूक आयोगाने केलेली निवड निवडणूक आयोग जो आहे तर त्याने ही नेमणूक केलेली आहे मग आपण जर बघितलं मित्रांनो तर सत्तर पार करायचं म्हणजे काय तर पंजाबमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान करायचं आहे किती सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान लोकांना करायला लावायचे तर हा इथं डिसिजन जो आहे तो पंजाब सरकार ते निवडणूक आयोगाने घेतलेला आहे कारण मागच्या वेळी मतदान पासष्ट टक्के झालं होतं आता त्याला सत्तर टक्क्याच्या पलीकडं न्यायचे यानंतर खालील पक्षांमधून सर्वाधिक निवडणूक रोख हे प्राप्त पक्षांचा योग्य क्रम ओळखा खालील पक्षांमधून जे काही सगळ्यात जास्त इलेक्ट्रल बॉन्ड्स ज्या पक्षांना मिळाले त्या पक्षांचा आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे ठीक आहे सगळ्यात जास्त कोणाला मिळाले त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे बरोबर शुभमन गिल गुजरात कॅपिटल्सचा कोण आहे गुजरात टायटन्सचा कॅपि कॅप्टन आहे चला सांगा आता हा प्रश्न बघा इलेक्ट्रल बॉन्ड्स बाबत आपण बघितलेले होतो ले पहिल्या लेक्चरमध्ये की इलेक्ट्रल बॉन्ड्सला सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जे काही खंडपीठ होतं त्याने त्याविषयी निर्णय जो आहे मित्रांनो तो दिलेला आहे मग आता आपण जर इथे बघितलं तर आपल्याला समजून याला आवाज सांगितलं क्रमांक सगळ्यात जास्त इलेक्ट्रल बॉन्ड्स कोणाला मिळाले तर भाजपला मिळाले ठीक आहे हे खूप चर्चेमध्ये आहे सध्या हा मुद्दा म्हणून आपण जर बघितलं तर अ ऑप्शन इझिली कट करू शकतो एक ऑप्शन इझिली कट करू शकतो आता दुसऱ्या क्रमांकावर कोण राहिलेले तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे तृणमूल काँग्रेस कोण राहिलेले तृणमूल काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर कोण राहिलेलं आहे तर काँग्रेस राहिलेला आहे आणि चौथ्या क्रमांकावर कोण राहिलेलं आहे भारत राष्ट्र समिती ठीक आहे तर यांचे क्रमांक कसे आहे ब कडून आपल्याला क कडे जावं लागेल क कडून अ कडे जावं लागेल आणि अ कडून ड कडे यावं लागेल तर बघा ब क ब क त्यानंतर अ ब ड तर पर्याय क्रमांक चार ज्यांनी उत्तर दिलेलं आहे तर त्यांचं उत्तर बरोबर आहे तर बघा इलेक्ट्रॉन बॉड बॉन्ड विषयक आकडेवारी होती भारतीय जनता पार्टी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस त्यानंतर काँग्रेस त्यानंतर भारत राष्ट्र समिती तर ही आपल्याला बघायला मिळतात अनुक्रमे तर यांना पंधरा फेब्रुवारी दोन हजार दौर चोवीस रोजी असंविधानिक म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे संविधानाला धरून नाही आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बाबत माहिती जी आहे ती जाहीर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आता जे काही न्याय न्यायाधीशांनी निर्णय दिला त्यांचं प्रतिनिधित्व कोणी केलं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केलेलं आहे आणि खटला काय होता तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची संस्था आहे ए डी आर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ए डी आर या संस्थेने काय केलं होतं सगळ्या श्रीमंत मुख्यमंत्री कोण त्याविषयी आकडेवारी जाहीर केली होती तर त्यां ए डी आर विरोधात भारत सरकार खटला जो होता तर त्यामध्ये त्यांनी हा निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉन बॉन्ड बाबत दिलेला आहे त्यानंतर बघा पुढील बघा ब्त पुढील जो काही प्रश्न आहे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवीन कायदे देशात या तारखेपासून लागू होणार आहे तर बघा हे तीन नवीन कायदे जे आहे खूप जुने कायदे आहे भारतीय भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता म्हणा किंवा जो काही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणा किंवा भारतीय साक्ष कायदा जो म्हणा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वगैरे तर त्याच्यामध्ये अलीकडे बदल करण्यात आलेले त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी टाकण्यात आलेल्या आहेत काय काय बदल झाले हे आपल्याला जास्त काही बघायचं नाही आहे ठीक आहे एकदम मायनर चेंजेस जे आहे ते झालेले आहे काही व्याख्या चेंज करण्यात आलेले आहे तर यामध्ये जे काही बदल केले गेले गेलेले आहे या तीन कायद्यामध्ये तर हे कधीपासून लागू होणार आहे देशामध्ये तर सरळ सांगतो एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे जे बदल आहे ते लागू होणार आहे तुम्हाला सिंपल एवढंच लक्षात ठेवायचं आहे यानंतर अकरावा प्रश्न आहे राष्ट्रीय संसद युवा महोत्सव दोन हजार चोवीस बाबत खालील विधानाचा अभ्यास करा या महोत्सवा या महोत्सवाची ही पाचवी आवृत्ती होती आणि ब विधान आहे यंग वायसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन ट्रान्सफॉर्मेशन ही या महोत्सवाची थीम होती तर अशा प्रकारे आपल्याला आपल्यासमोर दोन इथं स्टेटमेंट आहे मग ऑप्शन काय आहे तर फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक तर अशी आपल्या समोर स्टेटमेंटसुद्धा आहेत तर चला उत्तर द्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस बाबत आपल्याला ही दोन स्टेटमेंटची उत्तर द्यायची अगदी बरोबर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत या महोत्सवाची कितवी आवृत्ती होती पाचवी आवृत्ती होती आणि आपली याची थीम काय होती यंग वॉइसेस एंगेज अँड एम एंग पॉवर फॉर नेशन ट्रान्सफॉर्मेशन ही याची थीम होती तर बघा मित्रांनो दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे तर इथं जाणून घेऊया बघा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव म्हणजे काय आपल्यासारखे जे काही तरुण लोक आहे आपण जे काही युवा लोक आहे तर आपल्याला संसदेमध्ये काय चालतं काय नाही त्याची माहिती असावा किंवा मा त्याबाबत मा आपण माहिती घ्यावा आणि आपण यामध्ये इंटरेस्ट घ्यावा यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रीय युवा संसद महोत्सव जो आहे तो राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर सगळीकडे सुरू करण्यात आला ही याची पाचवी आवृत्ती थीम आपण बघितली ऑलरेडी यंग वॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन ट्रान्सफॉर्मेशन ही याची थीम बघितली थी। यानंतर जर बघितलं तर याचं आयोजन कोणामार्फत केलं जातं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत याचं आयोजन केलं जातं लोकशाहीची मुळे मजबूत करण्यासाठी आपण हा युवा महोत्सव सुरू केलेला आहे जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर याचं आयोजन केलं जातं मग यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं परफॉर्म करणारे लोक जे असतात त्यांना इथं युवकांना पुरस्कार सुद्धा दिले जातात तर यतीन भास्कर दुग्गल हरियाणाचा मुलगा आहे ज्याला प्रथम पारितोषिक मिळालेले यामध्ये वैष्णा पिचाई तमिळनाडूच्या यांना द्वितीय पारितोषिक आणि कनिष्के शर्मा यांना तृतीय पारितोषिक मिळालं आहे तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं इथे समाप्त होतं यावर टेस्ट तुम्हाला ॲप्लिकेशनवर थोड्या वेळात मिळून जाईल सव्वा आठ वाजता दररोज लेक्चर असतं लेट येत जाऊ नका लेक्चरला वेळेवर जॉईन करत चला ठीक आहे तर लेक्चर करत चला एक तास मी तुमचं चालू घडामोडीचे जे काही पंधरा क्वेश्चन आहे त्यामधून जास्तीत जास्त तयारी मी करून देईल तुमची ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची तयारी जी आहे चालू घडामोडीची सकाळी सकाळी होत आहे आणि तुमचं टार्गेट जर दोन हजार पंचवीस असेल तर मग आपली दोन हजार पंचवीसची बॅच जी आहे ती लवकरच येत आहे एन सी आर टी प्लस स्टेट बोर्डचा समावेश असणारे कंबाईनची सुद्धा बॅच आहे ज्यामध्ये स्टेट बोर्डचा समावेश असणारे स्पेशल एन सी आय टी बॅच त्यानंतर स्पेशल स्टेट बोर्ड बॅच आणि आता आपण कंबाईन परीक्षेसाठी एक बॅच आणणार आहोत या सगळ्या बॅच आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे टेलेग्राम ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी आणि इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करून ठेवायचं आहे ठीक आहे तर थांबूया आज आपण इथं आता हे जे तीन लेक्चर झालेले आहे या तीन लेक्चरला मी काय करेल कंबाईन करेल आणि सोमवारी माझ्याकडून पॉसिबल होणार नाही लेक्चर घेणं तर सोमवारी तो व्हिडिओ तुम्हाला लावून देईल रेकॉर्डेड व्हिडिओ असेल प्रीमियर असेल ते तीन लेक्चरची इन्फॉर्मेशन सगळी त्यामध्ये कव्हर होऊन जाईल तर बघा ठीक आहे तर त्यामध्ये आपण त्याला टायटल देऊया संपूर्ण राजकीय घडामोडी मग तुम्ही जर हे तीन लेक्चर केलेले असतील जर केलेले नसतील के तर पहिले जाऊन करा आणि जर केले असतील तर मग ते लेक्चर तुम्ही नंतर सोमवारी बघायचे तुमचं सगळं राजकीय घडामोडी कव्हर होऊन जाईल जर काही राहिलेलं असेल चुकून एखादं तर मग ते आपण पुढे जाऊन संकीर्ण म्हणून लेक्चर घेऊया त्यामध्ये कव्हर करूया तर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करत चला ठीक आहे जास्तीत जास्त जे काही मुलं आहे अभ्यास करतात त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करत चला ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनवर क्लिक करून द्या म्हणजे त्याचं असं सा सांगायचं हे नाही की बेल आयकॉनवर क्लिक करा आम्ही सांगत पण नाही पण त्याचं नोटिफिकेशन येतं हा त्याचा मेन प्लस पॉईंट असतो ठीक आहे तर थांबूया इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन उद्या क्लास राहील ठीक आहे आपल्या क्लास शनिवारपर्यंत कंटिन्यू राहील फक्त सोमवारी नेक्स्ट सोमवार